बाल मित्रांनो नमस्कार, कसे आहात? मजेत ना? बघा, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था पनवेल, जिल्हा रायगड आणि शिक्षण विभाग, रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांनी आपल्यासाठी एक छोटासा उपक्रम आणलेला आहे आणि तो तुम्ही रोज बघताय. त्याचं नाव माहिती ना सर्वांना? मैत्री भूगोलाशी. तर या मैत्री भूगोलाशीच्या उपक्रमामधला आजचा आपला 13वा पाठ आहे. 13व्या पाठामध्ये सर्वांचं मी स्वागत करतो. आता बघा हा बाळांनो, या पाठामध्ये गंमत आहे. या पाठामध्ये आपल्याला एक मॅडम छान अशी मज्जा देणार आहेत, छान अशी माहिती सांगणार आहेत. तर त्या कोण मॅडम आहेत? तर त्या मॅडमचं नाव आहे विद्या भास्कर पाटील. या मॅडम राजीप शाळा करंजाडे, तालुका पनवेल इथे काम करतात. त्यांची 16 वर्ष सर्विस झालेली आहे आणि मॅडमनी मीना राजू मंच अंतर्गत 10 वर्ष सुगमकर्ता म्हणून काम केलेलं आहे. विविध वेळी त्यांनी शैक्षणिक साहित्य बनवलेले आहेत. शैक्षणिक साहित्य माहिती आहेत ना? आपले टीचर्स आपल्याला शिकवताना वेगवेगळे साहित्य वापरतात, तर तसे विविध शैक्षणिक साहित्य त्यांनी बनवलेले आहेत आणि त्या विविध शैक्षणिक साहित्यांमध्ये त्यांना 6 वेळा पहिला क्रमांक मिळालेला आहे. अशा त्या हुशार अशा मॅडम आपल्याला माहिती सांगायला येणार आहेत. तसंच आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. त्यानंतर मॅडमला नृत्य, गायन, चित्रकला, हस्तकला, सूत्रसंचलन, वाचन, निबंध लेखन, नवोपक्रम, फुले बनवणे, शिवणकाम, कृती संशोधन, नाटक आणि रांगोळी यांची आवड आहे. हां, त्यांची अजून एक गोष्ट बघा, ह्या वर्षी त्यांनी काय काय केलेलं आहे. तर सांस्कृतिक कार्यक्रम असतात ना आपले, डान्सचे प्रोग्राम, तर त्याच्यामध्ये शाळेचा गजर माऊलीचा नृत्य त्यांनी बनवलं बसवलं होतं. गाणं गजर माऊलीचा हे गाणं त्यांनी बसवलं होतं आणि त्याला पनवेल तालुक्यातून पहिला क्रमांक मिळाला होता. त्याचबरोबर एक महिना एक उपक्रम जो आमचा गेल्या वर्षाचा उपक्रम होता ना, त्या उपक्रमामध्ये सुद्धा त्यांचा जिल्ह्यामध्ये त्यांनी त्यांच्या शाळेचा 3रा क्रमांक आणून दिला होता. एवढी त्यांनी मेहनत घेतली होती. तर ह्या शाळेच्या सर्व शिक्षकांनी त्यांना सहकार्य केलेलं असतं. त्यानंतर त्यांना मराठी वाचन लेखन मूल्यवर्धन प्रशिक्षण याच्यामध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे, ते प्रशिक्षण दिलेलं आहे. त्यानंतर ज्ञानरचनावादी साहित्य निर्मिती त्यांनी केलेली आहे. त्यांनी विविध अभ्यास दौरे केलेत. अभ्यास दौरे म्हणजे काय? तर विविध माहिती मिळवण्यासाठी लांब लांब जाऊन तिथल्या शाळा तिथल्या शिक्षकांना भेटणं, त्यांच्याशी चर्चा करणं. तर अशा मॅडमनी साताऱ्यामध्ये भेट दिली आहे, आपल्या माणगाव तालुक्यात भेट दिलेली आहे. त्यानंतर मॅडमचा एक लेख सुद्धा आलेला आहे, हा रयतेच्या वाली ह्या पाक्षिकमध्ये कोरोना काळातील माझा शैक्षणिक उपक्रम असा त्यांचा लेख सुद्धा आलेला आहे. त्यानंतर 365 दिवस उपक्रमाचे असं एक पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये त्यांचा रंगाशी मस्ती गणिताशी दोस्ती हा पण लेख नवोपक्रम तिथे आलेला आहे. आणि कार्यानुभवची मॅडमला खूप आवड आहे आणि त्यांचे विद्यार्थी सुद्धा छान असं कार्यानुभवची वस्तू बनवतात. हं, आणि मुलांनी बनवलेलं मॅडमला खूप आवडतं. त्यानंतर मॅडमनी 60 पेक्षा जास्त व्हिडिओ बनवलेले आहेत आणि हे सगळे शैक्षणिक व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहेत. अशा ह्या मॅडम आज तुम्हाला मैत्री भूगोलाशीमध्ये एक छोटासा पाठ घेऊन दाखवणार आहेत, आजची तासिका घेणार आहेत. तर मी विद्या पाटील मॅडमला विनंती करतो की त्यांनी त्यांच्या पाठाला सुरुवात करावी. थँक्यू सर. गुड मॉर्निंग चिल्ड्रन, कसे आहात सगळे? मस्त आहात ना? मजेत? आणि अरे हो, छान छान तयार होऊन बसलेला आहात. खूप सुंदर दिसत आहात. बघा बाळांनो, आज आपल्या मैत्री भूगोलाशी या उपक्रमाचा 13वा दिवस आहे आणि या 13 दिवसांमध्ये तुम्ही खूप छान छान गप्पा मारलेल्या आहेत, गाणी म्हणालेल्या आहात, गोष्टी ऐकलेल्या आहेत, बरोबर की नाही? आणि तुम्हाला गाणी, गोष्टी, गप्पा ह्या सगळ्या खूप आवडतं. मग आज सुद्धा मी काय केलेलं आहे, तुमच्यासाठी मैत्री भूगोलाशी या विषयांतर्गत एक छानसं गाणं आणलेलं आहे. मग ते गाणं मी म्हणणार आहे, तुम्ही सुद्धा काय करायचं आहे, माझ्यासोबत गाणं म्हणायचं आहे आणि तसंच बसल्या जागी ऍक्शन सुद्धा करायचे आहे, बरं का? मग चला करूया आपण या गाण्याला सुरुवात.
करूया सुरुवात. माझ्यासोबत तुम्ही करायचं आहे हा. व्हिडिओ पीपीट इज गमतीचे, व्हिडिओ पीपीट इज गमतीचे, तंत्रज्ञानातून शिकायचे, तंत्रज्ञानातून शिकायचे, भूगोल आमच्या आवडीचे, भूगोल आमच्या आवडीचे, दिशा उपदिशा नकाशा, दिशा उपदिशा नकाशा, व्हिडिओतून स्पष्ट केल्या झक्कासशा, व्हिडिओतून स्पष्ट केल्या झक्कासशा, अंतराळी सफरीला निघायचे, अंतराळी सफरीला निघायचे, भूगोल आमच्या आवडीचे, भूगोल आमच्या आवडीचे, पृथ्वी चंद्र आणि सूर्य आजपासून आमचे झाले मित्र, पृथ्वी सूर्य आणि चंद्र आजपासून आमचे झाले मित्र, ग्रहण नाही आता घाबरायचे, ग्रहणांचे प्रकार बिनचूक सांगायचे, भूगोल आमच्या आवडीचे, भूगोल आमच्या आवडीचे, स्थानिक वेळ आणि प्रमाण वेळ नकाशातून शोधू सगळे जण, स्थानिक वेळ आणि प्रमाण वेळ नकाशातून शोधू सगळे जण, विषुवृत्ताला मित्र आता बनवायचे, विषुवृत्ताला मित्र आता बनवायचे, भूगोल आमच्या आवडीचे, भूगोल आमच्या आवडीचे, समुद्र वारे जमीन मृदा, समुद्र वारे जमीन मृदा, प्रात्यक्षिकांतून शिकू सदा, प्रात्यक्षिकांतून शिकू सदा, नकाशात रंग आता भरायचे, आकृत्यांना नाही आता घाबरायचे, अजिबात नाही घाबरायचे, छे मुळीच नाही घाबरायचे, भूगोल आमच्या आवडीचे, भूगोल आमच्या आवडीचे, भूगोल नाही फक्त पुस्तकात, नेऊया त्याला पण घराघरात, भूगोल नाही फक्त पुस्तकात, नेऊया त्याला पण घराघरात, खंड आणि महासागर शोधायचे, खंड आणि महासागर शोधायचे, भूगोल आमच्या आवडीचे, भूगोल आमच्या आवडीचे, व्हिडिओ पीपीट इज गमतीचे, व्हिडिओ पीपीट इज गमतीचे, तंत्रज्ञानातून शिकायचे, भूगोल आमच्या आवडीचे, भूगोल आमच्या आवडीचे, भूगोल आमच्या आवडीचे, भूगोल आमच्या आवडीचे. कसं वाटलं बाळांनो? बाळा आवडलं ना सगळ्यांना? हा छान कमेंट्स देत होतात तुम्ही, पाहत होते मी सगळ्यांना. आता काय झालेलं आहे, हे गाणं खूप तुम्हाला आवडलेलं आहे, एन्जॉय केलं तुम्ही गाणं, आणि आता तुम्ही काय झालात, एकदम फ्रेश झालेला आहात. मग आता आपण काय करूया, थोड्या मैत्री भूगोल अशी या विषयावर गप्पा मारायच्या आहेत आपल्याला. मग या गप्पा मारण्यासाठी आपण आज एक मी घटक घेऊन आले आहे तुमच्यासाठी, तो घटक आहे मृदा. नैसर्गिक संसाधने मधील मृदा या घटकावर आपण एका पीपीटीतून गप्पा मारणार आहोत. मग या पीपीटी मधून मी तुम्हाला काय करणार आहे, जी माहिती आहे ती माहिती तुम्ही व्यवस्थित ऐकायची, काळजीपूर्वक ऐकायची, आणि काय करायची, लक्षात ठेवायची. मग आता आपण पीपीटीतून काय पाहणार आहोत, मृदेचे प्रमुख प्रकार व सर्वसाधारण वितरण कसं होतं हे आपण आता पाहणार आहोत. पहा बाळांनो, तुमच्या समोर आता काय दिसत आहे, एक तुम्हाला महाराष्ट्राचा नकाशा दिसत आहे, बरोबर दिसतोय ना महाराष्ट्राचा नकाशा. या महाराष्ट्राच्या नकाशामधून आपल्याला मृदेचे प्रकार व सर्वसाधारण वितरण शिकायचं आहे किंवा समजून घ्यायचं आहे. आता नकाशाशी तुमची तर छान मैत्री झालेलीच आहे, मग ह्या नकाशाशी सुद्धा तुम्ही काय करायची आहे, मैत्री करायची आहे. कुणी आपला मित्र झाला की पहा, तो आपल्याला काय करतो, मदत करतो. मग तसेच हा नकाशा सुद्धा तुम्हाला काय करेल, मदत करेल, कारण तुम्ही काय करणार आहात, त्याच्याशी मैत्री करणार आहात. आजपर्यंत बघा बाळांनो, तुम्हाला नकाशाची जी प्रमुख अंगे आहेत किंवा प्रमुख घटक, जसं की
दिशा सूची हे घटक तुम्हाला माहित झालेले आहेत. मग ह्या नकाशामध्ये सुद्धा तुम्हाला दिसत आहेत की नाही, दिशा दिसत आहे, त्यानंतर सूची दिसत आहे. बघा सूचीमध्ये काय दिसत आहे, तर तुम्हाला 5 रंग दिसत आहेत आणि त्याच्या पुढे काय लिहिलेलं आहे, त्या मृदेच्या प्रकारांची नावे लिहिलेली आहेत आणि तेच रंग आपल्याला कुठे दिसत आहेत, त्या नकाशामध्ये दिसत आहेत. नकाशा जर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर छोटा दिसत असेल तर काय करायचं बाळांनो, दोन बोटांनी थोडा त्याला झूम करायचा आणि पाहायचं. आता पहा आपण प्रथम जो पहिला रंग दिसत आहे तो कोणता आहे, तर जाडी भरडी मृदा ह्या मृदेच्या प्रकारासाठी एक राखाडी रंग वापरलेला आहे जो फिकट राखाडी रंग आहे. बघा फिकट राखाडी रंगाने जेवढा जेवढा भाग आपल्याला आता महाराष्ट्राचा दिसत आहे तिथे तिथे काय असणार आहे, जाडी भरडी मृदा. मग ही कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये असणार आहे पहा बरं. हा आता असं असेल की काही जिल्ह्यांमध्ये पूर्ण असेल, पूर्ण जिल्हा त्या जाडी भरडी मृदेचा असेल, तर काही जिल्ह्यांमध्ये थोडा थोडा भाग असेल. बघा आपण वरून सुरुवात करूया. बघा नाशिक, नाशिक इथे तुम्हाला लाल स्पॉट दिसतोय बाळांनो, रेड स्पॉट दिसत आहे बघा नाशिक. त्यानंतर औरंगाबाद, औरंगाबाद जिल्ह्याचा काही भाग हा जाडी भरडी मृदेने व्यापलेला आहे. त्यानंतर बुलढाणा, तदनंतर धुळे, नंदुरबार, यवतमाळ, हिंगोली, बीड अशा बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये ही जाडी भरडी मृदा आपल्याला दिसत आहे. तिथे तिथे बघा जिथे जिथे रेड स्पॉट जात आहे त्या त्या जिल्ह्यांमध्ये काय आहे, ही जाडी भरडी मृदा आहे. त्यानंतर 2 नंबरची जी स्ट्रीप आहे ती कोणती आहे, काळी मृदा. काळी मृदेसाठी जो रंग वापरलेला आहे तो कोणता आहे, गडद राखाडी रंग आहे. आता गडद राखाडी रंगाचं जर तुम्ही निरीक्षण केलं बाळांनो नकाशामध्ये, तर तुम्हाला असं जाणवेल की तिथे बघा खूप म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये खूप जास्त प्रमाणात गडद राखाडी रंग दिसत आहे, म्हणजेच काळी मृदा आपल्या राज्यामध्ये जास्त जिल्ह्यांमध्ये आहे. मग कोणकोणते जिल्हे आहेत पाहूया बरं आपण. तुमच्याकडे वही आणि पेन आहेच ना, हे जर जिल्ह्यांची नावं तुम्हाला नोट करता आली तर नोट करा किंवा स्क्रीनशॉट सुद्धा तुम्ही मारून ठेवू शकता. तर बघा काळी मृदा जी आहे ती नंदुरबार, जळगाव, अमरावती, अकोला, नागपूर, भंडारा, गोंदिया, तसंच चंद्रपूर, हिंगोली, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नांदेड, परभणी, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सातारा आणि सांगली काही जिल्ह्यांचा संपूर्ण भाग व्यापलेला आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये थोड्या थोड्या प्रमाणात आहे, काही काही भागांमध्ये आहे बरं का. त्यानंतर जी तिसरा मृदेचा प्रकार दिसत आहे, तिसरा रंग कोणता दिसत आहे, तर ऑरेंज रंग आहे, नारिंगी कलर आहे. बघा नारिंगी कलरने कोणती मृदा दाखवलेली आहे, तर जांभी मृदा. आता जांभी मृदा कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आहे तर बघा, हा नीट पहा तिथे रेड स्पॉट दिसत आहे बघा फिरताना तुम्हाला, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्याचा थोडा भाग दिसत आहे की जिथे जांभी मृदा आहे, आणि गडचिरोली, गडचिरोली जिल्ह्याचा सुद्धा काही भाग ह्या जांभी मृदेने व्यापलेला आहे. गडचिरोली बघा आता अगोदर आपण रायगड वगैरे कुठे पश्चिम दिशेला पाहत होतो, तुमची दिशांची मैत्री झालेली आहे ना बाळांनो नकाशासोबत. मग रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे पश्चिमेला आहेत, तर गडचिरोली मात्र पूर्वेला दिसत आहे बरं का. तदनंतर चौथा जो प्रकार आहे की किनारपट्टीवरील गाळाची मृदा ही कोणत्या रंगाने दाखवलेली आहे, तर गुलाबी. बघा डार्क गुलाबी रंग दिसत आहे, पिंक कलर बरोबर. मग ही कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आहे किंवा कोणकोणत्या भागामध्ये आहे, तर ठाणे जिल्हा, पालघर, तसंच नवी मुंबई, मुंबई उपनगर आणि नाशिक जिल्ह्याच्या काही भागात सुद्धा तुम्हाला ही मृदा आढळून येणार आहे. आणि शेवटचा जो प्रकार आहे तो आहे पिवळसर तपकिरी मृदा. पिवळसर तपकिरी मृदा ही कोणत्या रंगाने दाखवलेली आहे, तर बघा थोडीशी म्हणजे लाईट ऑरेंज कलर किंवा थोडा पिवळसरच रंग आहे तो. लाईट ऑरेंज कलर जिथे जिथे दिसतोय ना तिथे तिथे कोणती मृदा आहे, पिवळसर तपकिरी मृदा. ही मृदा शक्यतो डोंगराळ भागात आढळते. मग कोणकोणते डोंगराळ प्रदेश आहेत किंवा कोणत्या जिल्ह्यांचा भाग व्यापलेला आहे, तर नाशिक. नाशिक जिल्ह्याचा बघा रेड स्पॉट आहे नाशिककडे, नाशिक जिल्ह्याचा काही भाग व्यापलेला आहे. तसंच पुणे, सातारा, कोल्हापूर, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्याचा सुद्धा काही भाग ह्या पिवळसर तपकिरी मृदेने व्यापलेला आहे. म्हणजे अशा प्रकारे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये विविध जिल्ह्यांमध्ये ही मृदेचं जे 5 प्रकार आहेत त्या प्रकारांचं सर्वसाधारण वितरण झालेलं आहे. तर आता पहा तुम्ही या नकाशाशी तर मैत्री केलेलीच आहे की नाही. मग आता आपण थोड्याशा या नकाशावर काय करूया, गप्पा मारूया. मग आता मला सांगा
कोणत्या प्रकारच्या मृदेने महाराष्ट्रातील सर्वात जास्त भूभाग व्यापला आहे? चॅटबॉक्स मध्ये उत्तर द्यायचं आहे बरं का बाळांनो, आणि युट्यूबच्या मुलांनी सुद्धा चॅटबॉक्स मध्ये उत्तर द्यायचं आहे. कोणत्या प्रकारच्या मृदेने महाराष्ट्रातील, व्हेरी गुड, काळी मृदा. अरे वा, ओम सांगतोय काळी मृदा, मनस्वी सांगते काळी मृदा, शाब्बा चिन्मयी, चिन्मय काळी मृदा, शाब्बास शाब्बास. तुम्हाला सगळ्यांना समजलेलं आहे की काळी मृदेने महाराष्ट्रातील सर्वात जास्त भूभाग व्यापला आहे. आता मला सांगा जांभी मृदा कोणकोणत्या भागात आढळते? एक दोन नावं सांगा बरं. जांभी मृदा, जांभी मृदा कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आढळते? आता मी तुम्हाला काही नावं सांगितली तर त्यामधली काही, रायगड, अरे वा विशाल बक्के रायगड, व्हेरी गुड अनुष्का रायगड, व्हेरी गुड सिंधुदुर्ग, छान छान सुंदर सुंदर उत्तर देत आहात बाळांनो. अगदी तुमचा छान प्रतिसाद येत आहे. युट्यूबच्या बाळांनी सुद्धा उत्तर द्यायची आहेत बरं का. आणि आता सांगा गाळाची मृदा कोणत्या प्रदेशात आढळते बरं? गाळाची मृदा आढळणारे एखादं नाव सांगा बरं. किनारपट्टीवरील गाळाची मृदा कोणकोणत्या भागात आढळते सांगा बरं, एक दोन नाव. अगदी बरोबर, व्हेरी गुड, ठाणे, पालघर, मुंबई अशा भागांमध्ये काय करते, गाळाची मृदा आढळते. आता जे मृदेचे प्रकार आहेत, हे प्रकार कशामुळे झाले हे आपण पुढे पाहूया बरं. मृदेचे जे प्रकार आहेत ते आपल्याला पुढे बघायचे आहेत की मृदेचे प्रकार जे पडलेले आहेत. आता तुम्ही इथे पाच प्रकार पाहिलेत की नाही, मग हे कशामुळे झाले, कोणते घटक यासाठी कारणीभूत आहेत ते आपण पुढे पाहूया. मृदेचे प्रकार कशामुळे झालेत? तर मृदेचे प्रकार जे आहेत ते मृदेचा रंग, मृदेचा पोत, घडण प्रक्रिया, तसेच थरांची जाडी यापासून काय झालेले आहेत, मृदेचे प्रकार झालेले आहेत. मग पहिल्यांदा जो आहे की मृदेचा रंग, मृदेचे पाच प्रकार आपण पाहिले की नाही, वेगवेगळे रंग आहेत की नाही, मग हे रंग रंगांमुळे काय झालेले आहेत, मृदेला पाच नावं मिळालेली आहेत. जसा रंग असेल तसं नाव त्या मृदेला दिलेलं आहे. त्याचप्रमाणे मृदेचा पोत, आता पोत म्हणजे काय तर पहा की तुम्हाला बाळांना माहिती आहे आपल्या घरात जनरली रवा आणि मैदा ह्या वस्तू असतात. तर आज तुम्ही काय करायचं, दोन वाट्या घ्यायच्या, एका वाटीमध्ये दोन चमचे रवा घ्यायचा आणि दुसऱ्या वाटीमध्ये दोन चमचे मैदा घ्यायचा. आणि काय करायचं, रवा हाताने उचलायचा, बोटांनी, पाच बोटांनी उचलायचा आणि सोडून द्यायचा. आणि त्याच पाच बोटांनी पुन्हा काय करायचं, मैदा उचलायचा आणि सोडून द्यायचा. तुम्हाला असं जाणवेल बघा की रवा जो आहे तो तुमच्या हाताला कसा लागेल, जाड भरड लागेल, आणि मैदा जो आहे तो कसा लागेल, स्मूथ अगदी गुळगुळीत पातळ. ह्यालाच म्हणतात पोत. मग आता हा प्रयोग तुम्हाला करायचा आहे, परंतु जर घरात तुमच्या जर ह्या वस्तू आज नसतील तर काय करायचं, तुम्ही घरात वस्तू नसतील तर आज हट्ट करायचा नाही, कारण दिवाळी आता जवळच आलेली आहे आणि दिवाळी ही रवा मैदा ह्या पदार्थांशिवाय होणार नाही. तर ज्यावेळी ते पदार्थ घरात उपलब्ध होतील तेव्हा तुम्ही हा प्रयोग करून पाहायचा. जर आज प्रयोग केला तर काय करायचा, एखादा फोटो काढायचा आणि सेंड करायचा, किंवा अगदी छोटासा अर्ध्या मिनिटाचा व्हिडिओ बनवायचा आणि सेंड करून द्यायचा बरं का. मग तुम्हाला पोत म्हणजे काय हे नेमकं कळेल की रवा कसा अगदी सरसरी जाड भरड असतो आणि मैदा कसा असतो गुळगुळीत. तसेच मृदाचे सुद्धा काय आहेत, प्रकार आहेत. काही मृदा ही जाडी भरडी असते तर काही मृदा ही खूप गुळगुळीत पातळ असते. तदनंतर घडण प्रक्रिया म्हणजे मृदा कशा प्रकारे घडली आहे त्याच्यावरून सुद्धा मृदेचे प्रकार पडतात. आणि शेवटी आहे जो मुद्दा तो आहे थरांची जाडी, की थरांच्या जाडीवर, तुम्ही जमिनीचे थर पाहिलेत बघा त्यामध्ये थरांची जाडी एक प्रमाणबद्धता आहे. प्रत्येक मृदेमध्ये काय आहे, एक प्रमाणबद्धता आहे. आणि त्याच्यावरून काय होत असतं की थरांच्या जाडीवरून सुद्धा मृदेचा प्रकार ठरत असतो. आता आपण बघा क्रमाक्रमाने काय करूया, प्रत्येक मृदा कशी दिसते आणि त्या मृदेची वैशिष्ट्ये काय आहेत हे आता आपण पुढे क्रमाक्रमाने पाहूया. पहिल्यांदा आपण पाहणार आहोत जाडी भरडी मृदा. पहा बरं बाळांनो, तुम्हाला चित्र दिसत आहे, इथे चित्रातूनच तुम्हाला दिसत आहे की ही मृदा कशी आहे, जाडी भरडी आहे. जसं की मी तुम्हाला उदाहरण सांगितलं की रवा हा जाडा भरडा असतो, त्याप्रमाणेच ही मृदा सुद्धा कशी आहे, जाडी भरडी आहे. आता ही कोणत्या भागात आढळते बघा. हा, ज्या ठिकाणी कमी पाऊस पडतो, ज्या भागांमध्ये कमी पाऊस पडतो अशा भागांमध्ये ही जाडी भरडी मृदा तयार होते. मग कुठे बघा, कोणत्या भागात, तर पठाराच्या पश्चिम भागात, घाट माथ्यावर. आता काल आपण पठाराची खूप माहिती पाहिलेली आहे बरोबर. तर पठाराच्या या पश्चिम भागामध्ये घाट माथ्यावर, उदाहरणार्थ बघा कोणती, तर अजंठा, बालाघाट, महादेव डोंगर
ज्या ठिकाणी कमी पाऊस पडतो त्या ठिकाणी ही मृदा तयार होते। आता ह्या मृदेमध्ये ह्युमसचे जे प्रमाण आहे ते नगण्य असते, नगण्य म्हणजे कमी असते। आलं लक्षात, ह्युमसचे प्रमाण नगण्य म्हणजे काय असते, कमी असते। मग आता तुम्हाला माहित आहे की ह्युमसचे प्रमाण जर कमी असेल तर ही मृदा कमी सुपीक असते, ह्या मृदेची सुपीकता सुद्धा कमी असते, त्यामुळे इथे फारशी दर्जेदार पिके येत नाहीत। तसेच आता पुढचा जो प्रकार आहे तो आपण पाहणार आहोत की काळी मृदा। तर आपण पुढे पाहूया काळी मृदा। काळी मृदा कशी दिसते हे सुद्धा तुम्हाला मी चित्रातून दाखवणार आहे आणि तिची माहिती सांगणार आहे। पहा बरं, तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे काळी मृदा चित्र, दिसते ना तुम्हाला। ह्या मृदेला दुसरं नाव आहे रेगूर मृदा किंवा काळी कापसाची मृदा। आता ही मृदा कोणत्या भागात तयार होते, तर ज्या भागांमध्ये मध्यम पाऊस पडतो त्या भागामध्ये ही मृदा तयार होते, जसं की नद्यांची खोरी आणि दऱ्यांच्या भागात ही मृदा तयार होत असते। ह्या मृदेचे पुन्हा बघा दोन प्रकार पडतात, एक दख्खनच्या पठारावर जी मृदा आढळते ती अति काळी असते आणि पठाराच्या पूर्व विभागात जी मृदा आढळते ती मध्यम काळी असते। आता ह्या मृदेचं वैशिष्ट्य आणखीन काय सांगता येईल, तर जैविक घटकांचे प्रमाण कमी असते। जैविक घटकांचे प्रमाण कमी असते म्हणजेच ही मृदा सुद्धा कमी सुपीकता असलेली आहे। ह्या मृदेमध्ये सुद्धा सुपीकता कमी आहे म्हणजे इथे सुद्धा फारशी दर्जेदार पिके येत नाहीत या मृदेमध्ये। म्हणजे बघा, दिसायला जरी खूप काळी आहे तरी सुद्धा सुपीकता मात्र हिची कमी आहे। तदनंतर पुढचा जो प्रकार आहे तो आहे जांभी मृदा, तोही आपण चित्राद्वारे आणि त्याचे वैशिष्ट्य समजून घेणार आहोत, बरं का। आता पाहूया आपण, आपल्या स्क्रीनवर येणार आहे बघा जांभी मृदा। पहा चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे की जांभी मृदा, मगाशीच आपण नकाशामध्ये पाहिलं की जांभी मृदेचा रंग कोणता आहे, अगदी बरोबर, कोणत्या रंगाने दाखवलेले आहे, तिथे गुलाबी रंगाने दाखवलेले आहे। परंतु खर तर जांभी मृदेचा रंग जो आहे तो तांबडा आहे। बाळांनो इथे तुम्हाला बघा थोडं कन्फ्यूज होण्यासारखं आहे की नाव आहे मृदेचं जांभी, जांभीवरून तुम्हाला असं वाटेल की जांभळा रंग आहे, परंतु या मृदेचा रंग जांभळा नसून कोणता आहे, रंग तांबडा आहे। ही मृदा कोणत्या भागात आढळते, तर कोकण किनारपट्टी, म्हणजे जसं की महाराष्ट्राचा पश्चिम भाग कोकण किनारपट्टीमध्ये ही मृदा आढळते, त्याचप्रमाणे पूर्व विदर्भामध्ये, विदर्भाच्या पूर्व भागामध्ये सुद्धा ही मृदा आढळते। आता ही मृदा कशी तयार होते की घडण प्रक्रिया, फक्त ह्या मृदेची मी तुम्हाला घडण प्रक्रिया सांगणार आहे, बरं का। की अति पाऊस पडल्यामुळे काय होते, खडकांचे विदारण मोठ्या प्रमाणात वाहून जातं। खडकांचे विदारण म्हणजे काय, तर खडकांचे जे लहान लहान कण झालेले असतात ते पावसामुळे किंवा पाण्यामुळे वाहून जातात आणि जो मूळ खडक आहे तो काय करतो, उघडा पडतो। आणि मग या खडकातील लोह, लोह म्हणजे आयन किंवा जे लोखंडाचं प्रमाण असतं त्याचं वातावरणातील प्राणवायू, प्राणवायू म्हणजे कोणता वायू, ऑक्सिजन वायू, त्याच्याशी संयोग होतो आणि मग ही जांभी मृदा तयार होते। तदनंतर पुढील जी मृदा आहे ती किनारपट्टीवरील गाळाची मृदा। आता ही गाळाची मृदा कशी तयार होते किंवा कुठे तयार होते, कशी दिसते हे तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे, पहा बरं दिसते की नाही, कशी दिसते पहा किनारपट्टीवरील गाळाची मृदा। बघा एका नदीच्या किनाऱ्याचाच हा इमेज आहे आणि नदीच्या किनाऱ्यावर ही मृदा साठलेली आहे, कशी दिसते पहा बरं, ही कशी तयार होते बघूया आपण। कोकणातील बहुतांश नद्या ह्या लांबीला कमी परंतु अतिवेगाने वाहतात आणि त्यामुळे त्यांनी वाहून आणलेला गाळ हा नदीच्या मुखाशी साचतो। कोकणातील बहुतांश ज्या नद्या आहेत त्या कशा आहेत, लांबीला कमी आहेत, कमी लांबीच्या आहेत, परंतु त्या अतिवेगाने वाहतात, खूप म्हणजे त्यांचा प्रवाह जो आहे तो खूप वेगवान आहे आणि त्यामुळे लांबीला कमी असल्यामुळे अतिवेगाने वाहून येताना त्या काय करतात, जी गाळाची मृदा आहे ती वाहून आणतात स्वतःसोबत। आणि ती कुठे साठते, मग ती नद्यांच्या मुखाजवळ साठते। जसं की धरमतरची जी नदी आहे, धरमतरच्या नदीजवळ ही गाळाची मृदा तुम्हाला पाहायला मिळेल। किंवा पनवेल, बघा पनवेलमध्ये जी नदी आहे, पनवेलच्या नदीचं नाव माहिती आहे का बाळांना तुम्हाला, हा पनवेलमध्ये जी नदी आहे तिचं नाव आहे गाढी नदी। तर या गाढी नदीमध्ये सुद्धा ही गाळाची मृदा आपल्याला पाहावयास मिळेल। तदनंतर पुढचा जो प्रकार आहे तो पाहूया आपण की पिवळसर तपकिरी मृदा। आता ही मृदा कशी दिसते किंवा कुठे मिळते, कुठे कशी तयार होते हे आपण पाहूया। बघा तुमच्या स्क्रीनवर चित्र दिसत आहे पिवळसर तपकिरी मृदा, दिसते ना बाळांनो चित्र, हा। तर ही बघा रंगानेच कशी आहे, पिवळसर तपकिरी रंग आहे हिचा। तर ही मृदा कुठे तयार होते, अतिरिक्त पावसाचा प्रदेश, अतिरिक्त पावसाचा प्रदेश म्हणजे खूप जास्त पाऊस पडतो त्या ठिकाणी ही मृदा तयार होते। आता बघा तुम्हाला असं वाटेल की खूप पाऊस पडतोय मग ही मृदा खूप सुपीक असेल, तर नाही बाळांनो,
ही मृदा फारशी सुपीक नसते, ही मृदा कशी असते, कमी सुपीक असते. कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आढळते? तर चंद्रपूर, भंडारा ह्या जिल्ह्यांमध्ये ही मृदा आपल्याला पाहावयास मिळेल. आता ह्या मृदेचं बघा, फारशी सुपीक नाही, खूप पाऊस, त्यामुळे शेतीसाठी उपयोग फारसा होत नाही. ह्या मृदेचा उपयोग शेतीसाठी खूप कमी होत असतो. तर आता बघा, आपण सगळे काय केलेले आहेत, पाचच्या पाच मृदा कशा दिसतात हे चित्राद्वारे, माहितीद्वारे आपण पाहिलेलं आहे की नाही. मग आता आपण ह्याच्यावर थोड्याशा गप्पा मारायच्या का? मारूया आपण ह्याच्यावर गप्पा. हा तर मारूया आपण ह्याच्यावर थोड्याशा गप्पा. मग मला सांगा, कमी पावसाच्या प्रदेशात कोणती मृदा तयार होते? सांगा बरं, चॅटबॉक्स मध्ये उत्तर टाका पटापट. कमी पावसाच्या प्रदेशात कोणती मृदा तयार होते? कमी पावसाच्या प्रदेश, जाडी भरडी. अरे वा, व्हेरी गुड, जाडी भरडी मृदा तयार होते, असं बऱ्याच बाळांनी उत्तर दिलेलं आहे. आणि युट्यूबच्या बाळांनी सुद्धा चॅटबॉक्स मध्ये त्यांच्या उत्तर टाकायचं आहे, बरं का? हा, व्हेरी गुड मनस्वी, छान छान, व्हेरी गुड, नाईस नाईस, सो नाईस. आता मला सांगा, जांभी मृदेचा रंग कोणता असतो? टाका बरं चॅटबॉक्स मध्ये उत्तर. जांभी मृदा जी आहे तिचा रंग कोणता असतो? अरे वा, तांबडा रंग. बघा, तुम्हाला मी आधीच सांगितलं की बाळांनो कन्फ्यूज व्हायचं नाही. नाव जरी जांभी असेल तरी रंग कोणता आहे तिचा? तांबडा रंग आहे. व्हेरी गुड, नाईस नाईस, सो नाईस. गाळाची मृदा कुठे तयार होते सांगा बरं? गाळाची मृदा जी आहे ती कुठे तयार होते? चॅटबॉक्स मध्ये उत्तर द्या, युट्यूबच्या बाळांनी पण द्या उत्तर. गाळाची मृदा कुठे तयार होते? व्हेरी गुड, नदीच्या किनारी. अगदी छान उत्तर देत आहात तुम्ही, नदी किनारी. बघा, काही मुलांनी सांगितलं ठाणे, व्हेरी गुड, नदी, नदीच्या किनारी. शाबास शाबास, ब्रिलियंट स्टुडंट, यू आर सो ब्रिलियंट स्टुडंट. आता बघा, तुम्हाला मी मृदेचे पाच प्रकार सांगितले की नाही, आपण त्याच्यावर गप्पा मारल्या की नाही पाच प्रकारांवर. मग त्यातला कोणताही एक प्रकार सांगा बरं बाळांनो, मृदेचा कोणताही एक प्रकार सांगा बरं, पटकन चॅटबॉक्स मध्ये उत्तर टाका. मृदेचा कोणताही एक प्रकार, काळी मृदा, व्हेरी गुड विशाल, काळी मृदा सांगतोय, व्हेरी गुड. कस्तुरी, जाडी भरडी मृदा, व्हेरी गुड, नाईस नाईस, सो नाईस. छान उत्तर देत आहात बाळांनो, म्हणजे तुमचं खूप छान लक्ष आहे. मी जे माहिती तुम्हाला देत आहे त्याकडे तुमचं लक्ष आहे. जांभी मृदा उत्तर आलेलं आहे, काळी मृदा उत्तर आले, गाळाची मृदा सुद्धा उत्तर दिलेलं आहे, आणि युट्यूबची बाळ सुद्धा उत्तर देत आहेत. छान, हा, शाबास, व्हेरी गुड. बघा, आतापर्यंत बाळांनो आपण काय पाहिलं की महाराष्ट्रामध्ये मृदेचं जे वितरण आहे ते कसं कसं झालेलं आहे, आणि त्याचसोबत प्रत्येक मृदा क्रमाक्रमाने आपण पाहिली. आता ह्यापुढे आपण मृदेची धूप व अवनती कशी होते हे आपण पाहणार आहोत. ते सुद्धा आपण एका पीपीटी द्वारे तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसणार आहे, आणि मग आपण त्याच्यावर सुद्धा काय करणार आहोत, गप्पा मारणार आहोत की मृदेची धूप कशी होते, किंवा मृदेची धूप म्हणजे काय, मृदेची अवनती म्हणजे काय, हे आता आपण यापुढे समजून घेणार आहोत. मृदेचा आणखी काही आपल्याला भाग जो आहे तो समजून घ्यायचा आहे. बघा, मृदा धूप व अवनती तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे, बरं का बाळांनो? प्रथम आपण पाहूया मृदेची धूप म्हणजे काय, किंवा मृदेची धूप कशामुळे होते. तर बघा, वारा व पाणी यामुळे मृदेचा थर वाहून जातो म्हणजे मृदेची धूप होते. धूप होते म्हणजे काय, तर मृदा वाहून जाते. वाहून जाणं तुम्हाला माहित आहे की नाही? आपण बघा, एखाद जर थोडीशी मृदा घेतली आणि तिच्यावर पाणी ओतलं तर काय होईल, ती मृदा वाहून जाईल. तशीच वारा आणि पाणी या दोन कारणांमुळे काय होते, मृदेचा थर वाहून जातो म्हणजेच मृदेची काय होत असते, धूप होत असते. या चित्रामध्ये तुम्हाला दिसेल. बघा, आणखीन पुढे आपण पाहूया की मृदेची धूप होण्याची आणखीन काही कारण आहेत, आणि ती मग कशी दिसते चित्रामध्ये पाहूया आपण. आणि बघा, आता ह्या मृदेचं चित्र सुद्धा तुम्हाला दिसत आहे की मृदा इथून काही ठिकाणी वाहून गेलेली आहे. वाहून गेल्यामुळे तिथे काय झालेलं आहे, असं बघा, उंच सखलपणा निर्माण झालेला आहे. सगळीकडे असं सपाट मैदान दिसतंय का मॅडांनो? सपाट मैदान दिसतंय का? नाही दिसत, कारण काही मृदेची काय झालेली आहे, तिथून धूप झालेली आहे. आता ही कशामुळे? आणखीन बघा, वाहते पाणी. वाहते पाणी म्हणजे बघा की डोंगरांवरून धबधबे वाहतात, झरे वाहतात, असे वाहते पाणी असते, त्यामुळे सुद्धा काय होते, मृदेची धूप होते. तदनंतर हवामान. आता हवामान बघा, सगळीकडे सारखं असतं का? नाही, काही ठिकाणी उष्ण हवामान आहे, काही ठिकाणी थंड हवामान असतं, काही ठिकाणी कोरडं हवामान असतं, काही ठिकाणी दमट हवामान असतं. मग या हवामानाचा सुद्धा परिणाम कशावर होत असतो, या मृदेच्या धुपेवर होत असतो. तसंच प्राकृतिक रचनेतील विविधता. आता प्राकृतिक रचना म्हटलं की बघा, डोंगर, पठार, मैदाने, नद्यांचे खोरे,
अशी जी प्राकृतिक विविधता आहे त्यामुळे सुद्धा काय होत असते, मृदेची धूप मोठ्या प्रमाणावर होत असते. यालाच काय म्हणतात, मृदा मृदेचा थर वाहून जाणे यालाच मृदेची धूप असे म्हणतात. आणि कोणकोणत्या कारणांमुळे मृदेची धूप होते, तर पाणी, वारा, हवामान, प्राकृतिक रचना, वाहते पाणी अशी विविध कारणे या मृदेच्या धुपेस कारणीभूत असतात. त्यानंतर आपण पाहूया मृदेची अवनती. अवनती म्हणजे काय, बघा मृदेची जशी धूप होते तसेच काही कारणांनी मृदेचे आरोग्य बिघडते, यास मृदेची अवनती होणे असे म्हणतात. बाळांनो तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवत असाल ना, जरूर ठेवा, कारण ही माहिती अनमोल माहिती आहे. मग ही पुन्हा तुम्हाला इकडे तिकडे शोधावी लागेल, म्हणून तुम्ही स्क्रीनशॉट तर काढून ठेवाच. परंतु आणखीन मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की तासिका संपल्यानंतर तुम्ही काय करायचं, ही माहिती तुमची जी नोटबुक आहे ना, मैत्री भूगोल अशी नाव दिलं असेल ना तुम्ही तुमच्या नोटबुकला, तर या नोटबुक मध्ये तासिका संपल्यानंतर ही सगळी माहिती लिहून काढायची. काय लिहून काढायची, कारण कधी कधी काय होतं आपला मोबाईल फॉर्मेट मारला जातो, मग त्यावेळी ही माहिती निघून जाते आणि मग अशी बहुमोल माहिती आपल्याला पुन्हा इकडे तिकडे शोधावी लागते. किंवा गॅलरीमध्ये आपल्या जर फुल झाली मेमरी तर आपल्याला डिलीट करावे लागतात फोटो, अशा वेळी ही माहिती काय होईल, निघून जाईल. म्हणून तुम्ही मैत्री भूगोल अशी या तुमच्या नोटबुक मध्ये हे सगळे जे नोट्स आहेत, हे पॉइंट्स आहेत, हे काय करायचे, तासिका संपल्यानंतर उतरवून काढायचे. शाबास, व्हेरी गुड. तर मृदेची अवनती, बघा आरोग्य बिघडतं काही कारणांनी, मृदेचे आरोग्य बिघडते. कधी कधी बघा आपलं सुद्धा आरोग्य बिघडतं. आरोग्य बिघडतं म्हणजे काय होतं, आपलं स्वास्थ्य बिघडतं, आपल्याला असं बरं वाटत नाही, असं एकदम फ्रेश वाटत नाही. कधी कधी बघा मळमळल्यासारखं होतं, होतं की नाही कधी मळमळल्यासारखं, किंवा कधी कधी काय होतं आपल्याला अपचन झाल्यासारखं होतं, मग पोट दुखू लागतं, त्यानंतर मग एखाद वेळेस उलट्या होतात, जुलाब होतात, मग आपण कुठे जातो, दवाखान्यात जातो. मग डॉक्टर आपल्याला विचारतात की काल काय खाल्लं सांगा बरं, मग आपण सांगतो काय खाल्लं असेल, की मी मटण खाल्लं, मच्छी खाल्ली, त्याच्यानंतर फळं खाल्ली, दूध प्यायलं. मग डॉक्टर आणखीन विचारतात, मग बाहेरचं काही खाल्लं का, उघड्यावरचे पदार्थ खाल्ले का, हा मग जर आपण खाल्ले असतील तर काय सांगतो, हो खाल्लं आम्ही. मग बघा कधी कधी काय होतं, मटण, मच्छी, फळं, दूध हे जर तुम्ही एकत्र खाल्लं, किंवा बाहेरचे पदार्थ, उघड्यावरचे पदार्थ खूप मोठ्या प्रमाणात खाल्ले, जास्त प्रमाणात खाल्ले, तर काय होतं, आपल्याला अजीर्ण होतं किंवा अपचन होतं, म्हणजेच आपलं आरोग्य बिघडतं. तसंच ह्या मृदेचं सुद्धा काय होतं, काही कारणांनी आरोग्य बिघडतं. म्हणजे या मृदेमध्ये जसं आपल्या शरीरामध्ये जर चुकीच्या पद्धतीने जर खाल्लं गेलं, आपल्याकडून जर काही अन्न पदार्थ चुकीच्या पद्धतीने खाल्लं गेलं तर काय होतात, आपल्याला जसे आजार होतात, तसेच ह्या मृदेला सुद्धा काही गोष्टी चुकीच्या पद्धतीने दिल्या गेल्या तर मृदेचं आरोग्य बिघडतं, म्हणजेच मृदेची अवनती होते. आता ही अवनती जी होते ती मृदा स्वतःहून काही पदार्थ खाते का रे बाळांनो, ती सजीव आहे का, ती आपल्याकडून मागणार आहे का शेतकऱ्याकडून की हे मला दे ते मला दे, नाही. तर काय करत असतो, शेतकरी स्वतःहून देत असतो. मग आता ही मृदेची जी अवनती आहे, अवनती काय हे चांगलं लक्षात आलं बाळांनो तुमच्या, की मृदेचं आरोग्य बिघडतं म्हणजेच मृदेची सुपीकता कमी होते. आलं लक्षात, मृदेची सुपीकता कमी होते म्हणजेच मृदेमध्ये जी पिकं येतात ते त्याचा दर्जा घसरतो. मग या मृदेची अवनती होण्याची काही कारणं आहेत, ती कारणं पाहूया आता आपण. बरं, कशामुळे मृदेची अवनती होत असेल, तर शेतकरी काय करत असतो बघा, रासायनिक खते, जंतुनाशके, तणनाशके इत्यादींचा अतिरेक वापर करतो. शेतकऱ्याला काय वाटतं की मी खूप जास्त माझ्या शेतामध्ये जर खूप जास्त रासायनिक खते टाकली, रासायनिक खते तुम्हाला माहित आहेत ना कोणकोणती, उज्ज्वला, युरिया, सुफला ही रासायनिक खते आहेत, त्यानंतर जंतुनाशके किंवा तणनाशके ह्यांचा जर अतिरेक वापर केला, अतिरेक म्हणजे खूप जास्त वापर केला, तर त्यामुळे काय होत असते, मृदेचे आरोग्य बिघडते, म्हणजेच मृदेची काय होते, अवनती होते. आणखी दुसरं कारण कोणतं आहे, तर अतिरिक्त जलसिंचन. अतिरिक्त जलसिंचन म्हणजे खूप जास्त पाणी दिलं. बघा प्रत्येक घटकाची एक क्षमता असते की पाणी किती असावं द्यावं, आपली सुद्धा एक क्षमता असते की नाही बाळांनो. आपण बघा खूप उन्हातानातून आलो तर पटापट काय करतो, एक ग्लास पाणी पितो, मग असं वाटतं अजून एक ग्लास पाणी प्यावं, मग दोन ग्लास पाणी पितो, परंतु मग तिसरा ग्लास मात्र आपल्या पोटात जाऊ शकत नाही पाण्याचा, म्हणजे तिथे काय होतं, आपण थांबतो. परंतु मृदा कशी आहे, निर्जीव आहे, ती सांगू शकत नाही ना शेतकऱ्याला की मला किती पाणी हवंय. मग शेतकरी काय करतो, शेतकऱ्याला असं वाटतं मी माझ्या मृदेला, माझ्या पिकांना खूप जास्त पाणी दिलं तर काय होईल, माझी पिकं चांगली येतील, माझी मृदा सुपीक होईल. पण नाही बाळांनो, याचा
विपरीत परिणाम होतो, काय होतं, मृदेची अवनती होते, म्हणजेच मृदेची सुपीकता कमी होते. आता ही जी कारण आहेत किंवा अवनती जी होते त्याचे काही दुष्परिणाम सुद्धा होत असतात. मग होतात की नाही दुष्परिणाम? आपण बघा, जर आपल्या पोटात दुखलं, अजीर्ण झालं, मग काय होतं बाळांनो आपल्यावर दुष्परिणाम? काय होतं सांगा? आपण आजारी पडतो, मग आपण घरात झोपून राहतो, 2-3 दिवस आपल्याला नीट जेवता येत नाही, आपण जेवलो नाही मग आपल्या अंगामध्ये शक्ती राहत नाही, मग त्यामुळे आपल्याला उठता येत नाही, मग आपण शाळेत जाऊ शकत नाही. बरोबर, शाळेत जाऊ शकत नाही, मग काय होतं, आपला अभ्यास सुद्धा बुडतो, 2-3 दिवस आपल्या अभ्यासाचे वाया जातात, म्हणजे आपलं काय होतं, शैक्षणिक नुकसान होतं की नाही? म्हणजेच हा काय झाला आपला, आपण आजारी पडल्यामुळे आपल्यावर दुष्परिणाम झाला. तसंच ही जी मृदेची अवनती आहे हिचे सुद्धा दुष्परिणाम होत असतात शेतावर. कसे दुष्परिणाम होत असतात बघाया. काय होतं, अतिरिक्त जलसिंचनामुळे जमिनीतील क्षार वर येतात व जमीन खारपट बनते. अतिरिक्त जलसिंचन बघा, अवनतीचं कारण आहे मुख्य कारण की जास्त पाणी दिल्यामुळे. मग शेतकरी काय करतो, खूप जास्त पाणी देतो शेताला, त्यामुळे काय होतात, जमिनीतील क्षार, जमिनीमध्ये क्षार आहेत. कोणते क्षार आहेत? सोडियम क्लोरीन की ज्यापासून मीठ तयार होतं. मग हे जे क्षार आहेत ते काय करतात, वर येतात. आता वर आल्यामुळे काय झालं, आता बघा, सोडियम क्लोरीन याच्यापासून मीठ बनतं. मीठ कसं असतं, खारट असतं की नाही? सगळ्यांना माहिती आहे मिठाची चव ही कशी असते, खारट असते. मग या अतिरिक्त जलसिंचनामुळे सुद्धा काय होतं, जमिनीतील हे क्षार वर येतात आणि जमीन खारपट बनते. आता जमीन जर खारपट बनली तर काय होतं, मग पिकं चांगली येत नाही, पिकांची वाढ चांगल्या प्रकारे होऊ शकत नाही. दुसरा जे दुष्परिणाम आहे तो काय आहे, रासायनिक द्रव्यांच्या अतिवापरामुळे ह्युमसचे प्रमाण कमी होते. बघा बरं की मृदेची सुपीकता वाढवण्याचा सर्वात चांगला जो मार्ग आहे तो आहे ह्युमस. आणि मग ह्युमसचं जर प्रमाण कमी झालं तर काय होतं, मृदेची सुपीकता अर्थातच कमी होते. म्हणजेच रासायनिक द्रव्यांचा अतिरेक वापर केला नाही पाहिजे, तर त्याचं एक प्रमाण असतं, तेवढ्याच प्रमाणात तो वापर केला पाहिजे. पुढचं जे आहे ते मृदेचा सामू म्हणजे पीएच व्हॅल्यू बिघडून मृदेचे आरोग्य बिघडते. आता मृदेचा सामू म्हणजे काय, तर बघा कोणत्याही घटकाचा सामू तपासला जातो, तो कसा तपासला जातो, तर त्यामध्ये असणारे जे हायड्रोजनचे आयन असतात त्याच्यावरून, हायड्रोजनचे जे मूल्य असतं त्याच्यावरून काय केलं जातं, मृदेचा सामू तपासला जातो. म्हणजे हा सामू म्हणजे आम्लधर्मी आणि अल्कली गुणधर्म असणारा असतो. आता मृदेमध्ये बघा ह्युमस आहे, ह्युमस आहे, ह्युमस मध्ये काय आहे, पाणी आहे. आणि पाणी कशापासून बनलेलं असतं, हायड्रोजन आणि ऑक्सिजन या दोन अणूंपासून काय बनतो, पाण्याचा एक रेणू तयार होतो. मग हायड्रोजन जर पाण्यामध्ये हायड्रोजन आहे आणि पाणी मृदेमध्ये आहे, म्हणजेच मृदेमध्ये काय आहे, हायड्रोजन आहे. मग हा हायड्रोजन किती आहे हे तपासणे म्हणजे मृदेचा सामू. आता हे जे हायड्रोजनचं प्रमाण आहे की नाही ते 0 ते 14 या अंक मोजपट्टीवर दर्शविले जाते. जर हा हायड्रोजनचं जे अंक मूल्य जे आहे ते जर 7 असेल तर ती मृदा उदासीन समजली जाते. आणि हा जर हायड्रोजनचा अंक जो आहे तो 7 जर कमी असेल तर ती मृदा आम्लधर्मी समजली जाते. आणि हा जर हायड्रोजनचा अंक मूल्य जो आहे तो 7 वर असेल तर ती मृदा अल्कली धर्मी समजली जाते. याचाच अर्थ काय की मृदेचा सामू हा किती असला पाहिजे, तर मृदेचा सामू म्हणजे पीएच व्हॅल्यू 6.5 ते 8 या दरम्यान जर असेल तर ती मृदा काय असते, सुपीक असते. हे तुम्ही नोट डाऊन करून ठेवायचं आहे बाळांनो, युट्यूबच्या बाळांनी सुद्धा हे नोट डाऊन करायचं आहे की मृदेचा सामू, कोणती मृदा सुपीक समजली जाते, तर मृदेच्या मृदेचा सामू 6.5 ते 8 एवढा असतो, ती मृदा काय असते, सुपीक असते. मग आता हे एखाद्या शेतकऱ्याला कळणार आहे काय रे बाळांनो, किंवा आपण जरी एखाद्या शेतात गेलो आणि तिथली मृदा हातात घेतली तर आपल्याला कळेल का हा मृदेचा सामू किती आहे? नाही कळणार. मग ह्यासाठी कुणाची मदत घ्यावी लागते, तर कृषी तज्ञ, कृषी मार्गदर्शक, कृषी व्याख्याता जे असतात त्यांची मदत घ्यावी लागते. म्हणून शेतकरी काय करतात, मग अशा वेळी कृषी तज्ञांना आपल्या शेतामध्ये घेऊन येतात आणि मग तिथली मृदा तपासण्यासाठी एका प्रयोगशाळेत घेऊन जातात. म्हणजे तुम्हाला बघा बाळांनो, आपण हा जो मैत्री भूगोलाशी ह्या उपक्रमात तुम्ही सहभागी झालेला आहात, हे फक्त एक भूगोल विषयाचा अभ्यास म्हणून सहभागी झालेला नाही आहात, तर तुम्हाला करिअरच्या दृष्टीने, पुढच्या तुमच्या करिअरच्या दृष्टीने सुद्धा काही मार्ग इथून मोकळे होत आहेत. म्हणजे या मैत्री भूगोलाशी या उपक्रमाचा उपयोग तुम्ही फक्त अभ्यासापुरता लिमिटेड न ठेवता काय करायचं आहे, तुम्हाला
पुढे तुमच्या करिअरच्या दृष्टीने ह्याचा विचार करायचा आहे. याच्यातून तुम्हाला कृषी तज्ज्ञ, कृषी मार्गदर्शक, कृषी व्याख्याता, ग्रामसेवक अशा करिअरच्या अनेक वाटा मोकळ्या होणार आहेत. म्हणून ह्याचा वापर तुम्ही काय करायचा आहे, याचा उपयोग पुढे सतत करायचा आहे. फक्त अभ्यास म्हणून ह्याच्याकडे पाहू नका बाळांनो. पुढे आता ही अवनती जर थांबवायची आहे, बघा एखादा आजार झाला तर त्याच्यावर काय करावं लागतो, तो आजार जर आपल्याला थांबवायचा असेल तर आपल्याला उपाययोजना कराव्या लागतात, काही औषधं घ्यावी लागतात, बरोबर. मग तसंच ही अवनती थांबवण्यासाठी आपल्याला काही उपाययोजना करायच्या आहेत. मग त्या उपाययोजना कोणत्या आहेत, तर बघा तुमच्या स्क्रीनवर दिसत आहेत, कीटकनाशकांचा अतिरेक वापर टाळणे, म्हणजे कीटकनाशकांचा खूप वापर करायचा नाही, तो वापर प्रमाणबद्ध प्रमाणामध्ये केला पाहिजे. ह्यासाठीच कृषी तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. तदनंतर सेंद्रिय खतांचा वापर करणे. आता सेंद्रिय खतं कोणती ही नावं तुम्हाला माहित आहेत आणि त्याचा पुढे आपण थोडा अजून जास्त अभ्यास करणारच आहोत, माहिती पाहणार आहोत. तसंच आणखीन दुसरं एक उपाययोजना अशी आहे की शेत जमीन काही काळासाठी पडीक ठेवणे. आता काही ठिकाणी काय करतात मुलांना माहितीये तुम्हाला, की दुबार पीक पद्धती असते, म्हणजे एक पीक झालं की लगेचच काय केलं जातं, त्या शेत जमिनीत दुसरं पीक घेतलं जातं. मग अशा वेळी काय होतं, जमिनी त्या मृदेची जी सुपीकता आहे ती कमी होते. कारण का, सतत लागोपाठ पिकं घेतली जातात ना, म्हणून अशा वेळी जर त्या मृदेची सुपीकता कमी झाली असेल तर काही काळ ती शेत जमीन काय करायची असते, पडीक ठेवायची. पडीक ठेवायची म्हणजे तिथे कोणत्याही प्रकारचं पीक घ्यायचं नाही. आणि पुढचं जी चौथा उपाय आहे तो आहे आलटून पालटून पीक घेणे. आलटून पालटून पीक घेणे म्हणजे एकाच शेतामध्ये सतत एकाच प्रकारचं पीक न घेता वेगवेगळी पिकं घ्यायची. म्हणजे एका वेळी जर गव्हाचं पीक घेतलं असेल तर दुसऱ्या वेळी ज्वारीचं पीक घ्यायचं, किंवा ज्वारीचं घेत असेल तर दुसऱ्या वेळी बाजरीचं घ्यायचं. आलं लक्षात, ह्याला म्हणतात आलटून पालटून पीक घेणे. तर आता बघा बाळांनो, आपण आतापर्यंत काय काय पाहिलं, मृदेची धूप कशी होते, मृदेची अवनती काय आहे, मृदेची अवनती कोणत्या कारणांनी होते, त्याचप्रमाणे मृदेची अवनती होण्याचे जे परिणाम आहेत ते पाहिले, कारणे पाहिली, आणि मृदेची अवनती होण्यासाठी ज्या उपाययोजना आहेत त्या सुद्धा काय केल्या आपण, पाहिलेल्या आहेत. आता मग आपण काय करूया, ह्याच्यावर थोडीशी चर्चा करूया, गप्पा मारूया. मारायच्या ना गप्पा, आवडतात ना तुम्हाला गप्पा मारायला. मग तुम्ही काय करायचं आता मला सांगायचंय, मृदेची धूप कोण कोणत्या कारणांनी होते सांगा बरं. चॅट बॉक्स मध्ये उत्तर टाका, युट्यूबच्या बाळांनी पण उत्तरं टाकायची आहेत बरं का, सर्वांनी उत्तरं टाकायची आहेत. मृदेची धूप कोण कोणत्या कारणांनी होते. एक रेन, व्हेरी गुड, पावसाचं पाणी, शाबास. आपण सगळी गप्पा मारलेल्या आहेत की नाही, आपण मज्जा करतोय की नाही, मजेत शिकतोय की नाही आनंददायी पद्धतीने. मग तुम्ही हा पाणी, व्हेरी गुड, आणखीन शाबास, व्हेरी नाईस, गुड गुड गुड, उत्तरं येत आहेत. म्हणजे तुम्ही व्यवस्थित माहिती ऐकत आहात. पाणी, व्हेरी गुड. आता मला थोडक्यात सांगा बरं, मृदेची अवनती म्हणजे काय. मृदेची अवनती होती म्हणजे काय होते सांगा बरं, कोणी सांगू शकतो का. सगळ्यांना माहितीये मृदेची अवनती होते म्हणजे काय होते. अरे वा, व्हेरी गुड मनस्वी, छान. मृदेची प्रकृती बिघडणे, किती सुंदर उत्तर दिलेले आहे बाळातुरी, व्हेरी गुड, हा कॉंग्रॅट्स. रेन, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. आरोग्य बिघडते, छान छान, बरोबर उत्तर देत आहात तुम्ही. युट्यूबची बाळा पण उत्तर देत आहेत, हा छान उत्तर येत आहेत, व्हेरी गुड. पुढे एक सांगा मला, अवनतीचं एक कारण सांगा, अवनती कशामुळे होते, अवनती होण्याचं एखादं कारण सांगा फक्त. मृदेची जी अवनती होते ती कशामुळे होते, बरोबर आहे. मृदेचं आरोग्य बिघडतं, कशामुळे बिघडतं बरं सांगा, कशामुळे बिघडते. हा, धुपेमुळे बिघडतं, बरोबर आहे. रासायनिक खतांचा अतिरेक वापर, छान, व्हेरी गुड, मस्त, सुंदर उत्तर देतात तुम्ही. सेंद्रिय खतांचा वापर करणे योग्य की अयोग्य आहे आपल्या मृदेसाठी किंवा जमिनीसाठी सांगा बरं. सेंद्रिय खतं जी आहेत त्यांचा वापर करणे योग्य की अयोग्य. योग्य, मनस्वीने सांगितलेलं आहे योग्य, व्हेरी गुड, शाबास. चैतन्य सांगतो योग्य, प्राचीनने सांगितलेलं आहे योग्य, आयुष, छान छान, खूप छान उत्तर देतात ना बाळांना तुम्ही. युट्यूबची बाळा पण उत्तर देत आहेत, छान. आणखीन एक सांगा मला, आलटून पालटून पीक घेणे योग्य की अयोग्य. आलटून पालटून पीक घेणे योग्य की अयोग्य,
योग्य, अरे वाह सुमित सांगतोय चैतन्य योग्य आयुष योग्य व्हेरी गुड व्हेरी गुड छान 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 सुंदर उत्तर देतात ना बाळांनो म्हणजे तुमचं लक्ष आहे खूप छान तुम्ही चर्चेमध्ये सहभाग घेतलेला आहात माझ्यासोबत तुम्ही सगळं हे छान एन्जॉय करत आहात मग आता बघा आतापर्यंत आपण पाहिलं की नाही की मृदेची अवनती म्हणजे काय मृदेची धूप कशामुळे होते आणि आता आपण पुढे जाणार आहोत आणि पाहणार आहोत मृदा संधारण उपाय योजना आता मृदा संधारण म्हणजे काय तर मृदेचं संरक्षण किंवा मृदेचं रक्षण केलं पाहिजे जर मृदेची अवनती होत असेल तर तिच्या संधारणासाठी काही उपाय करायचे आहेत आणि हे उपाय आपण एका छानशा व्हिडिओतून पाहणार आहोत व्हिडिओ पीपीटीस तुम्हाला आवडतात ना खूप एन्जॉय करताना आणि त्याच्यातून तुम्ही काय करता छान छान माहिती घेता मग असाच एक व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणलेला आहे त्या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत मृदा संधारणाचे उपाय हे उपाय आपण व्यवस्थित त्या व्हिडिओतून काय करून घेणार आहोत समजून घेणार आहोत आता तुमच्या पुढे एक व्हिडिओ दिसणार आहे मृदा संधारण म्हणजेच मृदेचे संरक्षण करण्याच्या विविध पद्धती मृदेचे महत्त्व लक्षात घेता तिचे संधारण करणे महत्त्वाचे आहे यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जातात यामध्ये वृक्षारोपण करणे समतल चर पाणलोट क्षेत्र आणि सेंद्रिय खतांचा वापर या पद्धती वापरल्या जातात प्रथम वृक्षारोपणाविषयी आपण माहिती पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो वृक्ष लागवड केल्याने वाऱ्याच्या वेगावर नियंत्रण आणता येते वाऱ्यामुळे होणारी मृदेची धूप त्यामुळे थांबविता येते तसेच वनस्पतीची मुळे पाणी धरून ठेवतात त्यामुळे मृदेची धूप थांबते म्हणजेच आता पहा इथे तुम्हाला हा व्हिडिओ दिसत आहे यामध्ये पहा की वृक्षारोपणापूर्वी काय झालेलं आहे पावसाच्या पाण्यामुळे आणि वाऱ्यामुळे ह्या डोंगरावरची मृदा काय झालेली आहे वाहून गेलेली आहे परंतु वृक्षारोपणानंतर पहा बरं ह्याच व्हिडिओमध्ये आपल्याला काय दिसत आहे की वृक्षारोपणानंतर पावसाचे पाणी किंवा वाऱ्याच्या वेगामुळे मृदेची धूप थांबते मृदा वाहून जात नाही हे कशामुळे शक्य झाले तर त्या डोंगरावर वृक्षारोपण केल्यामुळे वृक्ष काय करतात मृदा धरून ठेवतात वृक्षांची मुळे ही मृदा धरून ठेवत असतात पुढचा जो उपाय आहे तो आहे समतल चर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ नीट पहा बरं आणि याचं व्यवस्थित निरीक्षण करा कारण ह्याच्यावर तुम्हाला नंतर प्रश्न सोडवायचे आहेत पहा बरं या व्हिडिओत तुम्हाला काय दिसत आहे हे जे चित्र दिसत आहे ते आहे समतल चराचे मग समतल चर म्हणजे काय तर समतल चर म्हणजे मृदा संधारणामध्ये उतार असलेल्या जमिनीवर सलग समतल चर खोदले जातात असे चर वेगवेगळ्या उंचीवर खणल्यामुळे उतारावरून येणाऱ्या पाण्याचा वेग कमी होतो त्यामुळे मृदेची होणारी झीज थांबते तसेच या चरामुळे थांबलेले पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते पहा बरं या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसत आहे की नाही की काय केलेलं आहे डोंगर उतारावर समान उंचीवर चर खोदलेले आहेत आणि चर खोदून तिथे बांध घातलेले आहेत त्यामुळे काय झालेले आहे मृदेची होणारी धूप थांबते आणि ह्या उतारावर किंवा या बांधांवर वेगवेगळी पिके घेता येतात मग इथे बघा भात ज्वारी बाजरी गहू अशा प्रकारची पिके घेता येतात त्याचप्रमाणे काही भाज्यांची लागवडसुद्धा करता येते म्हणजेच बघा जमिनीचासुद्धा योग्य असा वापर करण्यात आलेला आहे अशा प्रकारचे समतल चर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आपल्यास पाहावयास मिळतात पुढील जो उपाय आहे तो आहे पाणलोट क्षेत्र पाणलोट क्षेत्रामध्ये काय केलं जातं की दगड किंवा लाकडाचे ओंडके किंवा जाळ्यांचा वापर करून काय केलं जातं पाणी अडवलं जातं आणि पाणी अडवा पाणी जिरवा अशी जी शासनाची जी मोहीम आहे ती काय होते इथे यशस्वीपणे पार पाडली जाते त्याचप्रमाणे अलीकडेच शासनाने जलयुक्त शिवार ही सुद्धा योजना राबवलेली आहे आणि या सर्व योजनांचा फायदा शेतकऱ्यांना होतो आणि अर्थातच त्यामुळे काय होतं शेतकऱ्यांचं खूप आर्थिक उत्पन्न वाढतं महाराष्ट्रामध्ये बघा राळेगण सिद्धी हिवरे बाजार तदनंतर जळगाव अडगाव या ठिकाणी पाणलोट क्षेत्रांचा चांगला अगदी विकास झालेला आहे आणि त्यामुळे अर्थातच तेथील शेतकऱ्यांचं काय होतो आर्थिक फायदा होतो आणि पिकं चांगली येतात पुढचा उपाय आहे सेंद्रिय खत यामध्ये कंपोस्ट खत गांडूळ खत आणि शेणखत ह्याची माहिती
पहा बाळांनो, आता तुम्ही हा छानसा एक व्हिडिओ पाहिलात की नाही? आवडला तुम्हाला व्हिडिओ? छान होता की नाही व्हिडिओ? तुम्हाला बघा, मृदा संधारणाच्या ज्या उपाय योजना आहेत त्या सर्व या व्हिडिओतून काय केलेल्या आहेत, स्पष्ट केलेल्या आहेत. आणि मला असं वाटतं की तुम्हाला त्या नक्कीच समजलेल्या आहेत. की शेवटचा जो भाग आपण पाहिला याच्यामध्ये बघा की सेंद्रिय खतांचा वापर, सेंद्रिय खतांचा वापर यामध्ये कंपोस्ट खत, गांडूळ खत आणि शेण खत हे तीन प्रकार येतात. मग कंपोस्ट मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे की ही खतं कशी तयार केली जातात. आता कंपोस्ट खत जे आहे, आता तुम्ही नोटबुक मध्ये तुमच्या नोट करायचं आहे हा, की कंपोस्ट खत जर तुम्हाला तयार करायचं आहे तर तुम्हाला कोणकोणत्या वस्तू लागणार आहेत. यासाठी तुम्हाला बाळांनो अशी एक बादली लागेल. आता ही बादली आहे ना, ही आकाराने जरा छोटी आहे, आपल्याला इथे मोठी बादली घ्यावी लागेल. आणि तिला इथे जे डॉट दिसतायत ना, ते काय करायचे, छिद्र पाडून घ्यायचे. छिद्र म्हणजे काय पाडायचे, होल पाडायचे. होल माहितीयेत ना कसे पाडायचे. ह्यासाठी आता ही प्लास्टिकची बादली आहे, मग एखादी सुई किंवा दाभण तापवून घ्यायचं आणि त्याच्याने काय करायचं, ह्याला होल पाडायचे. बरं का? म्हणजे ही आपल्याला एक छिद्र असणारी बादली लागणार आहे कंपोस्ट खत तयार करण्यासाठी. तदनंतर दुसरं जे आपल्याला लागणार आहे ते सगळं बघा आपल्या घरात मिळणाऱ्या वस्तू आहेत. ओला कचरा, स्वयंपाक घरातून आपल्या ओला कचरा निघतो बरोबर. ओल्या कचऱ्यामध्ये काय काय घ्यायचं बघा, भाज्यांची देठ घ्यायची, फळांची सालं घ्यायची. तदनंतर आपण काही भाज्या सोलतो त्या सोललेल्या भाज्यांची सुद्धा सालं घ्यायची. मक्याची जी कणसं असतात की नाही ते खाऊन टाक जे राहतं ते तो भाग सुद्धा घ्यायचा. फक्त काय करायचं, बारीक करून घ्यायचं. आणि अंड्याची टरफलं हे सुद्धा ओल्या कचऱ्यामध्ये येतं. तर हा ओला कचरा आपल्याला घ्यायचा आहे. तदनंतर दुसरे जे घटक आहे तो आहे सुका पालापाचोळा, जो सहज आपल्याला मिळतो. सुका पालापाचोळा आपल्या जरी घराच्या बाहेर आपण निघालो तरी आपल्याला सुका पालापाचोळा इझिली मिळून जातो. पुढचा जो एक घटक लागतो त्यासाठी की बायोकल्चर त्याला म्हणतात. फक्त हा एवढाच एक घटक बाजारात उपलब्ध आहे. हे बायोकल्चर जे आहे ते विरजण म्हणून वापरायचं असतं. तर विरजण म्हणजे काय, तर बघा जर तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात दही बनवायचं असेल, जास्त प्रमाणात, तर ते दही बनवण्यासाठी काय करावं लागतं, दूध कोमट करतो ना आपण, मम्मीला माहिती असेल बघा तुमच्या विरजण म्हणजे काय. तर दूध कोमट केलेल्या दुधामध्ये थोडस जुनं दही, अगोदरच जे थोडस दही विरजण म्हणून घालावं लागतं. तशाच प्रकारे इथे बायो कल्चर हे विरजण म्हणून घालावं लागतं, जे गुळाची मळी आणि क्लोरीन फ्री वॉटर याच्यापासून बनवलेलं असतं. ते बाजारात अवेलेबल आहे, सहज अवेलेबल आहे. आणि पुढचं जी एक वस्तू लागते ती आहे, त्यासाठी लागते की कडुनिंबाची पेंट. कडुनिंबाची पेंट म्हणजे काय, कडुनिंबाचं झाड सगळ्या बाळांना माहिती आहे. मग त्याच्या ज्या काड्या पडलेल्या असतात, पानं असतात किंवा छोट्या छोट्या फांद्यांचे तुकडे पडलेले असतात, त्याची काय करायची, भुकटी म्हणजे पूड करून घ्यायची, त्याला म्हणतात कडुनिंबाची पेंट. ही का वापरायची, कारण आपण जेव्हा हे खत तयार करण्यासाठी ठेवणार आहोत त्याला 1.5 महिना लागणार आहे. मग त्या खताला आपल्या अळी किंवा कीड लागू शकते, मग ती लागू नये म्हणून कडुनिंबाची पेंट वापरायची. आता हे कसं तयार करायचं, तर बघा थर लावावे लागतात. ही जी बादली मी दाखवली ना तुम्हाला, त्या बादलीमध्ये पहिल्यांदा काय टाकायचं, ओला कचरा. आता ओला कचरा जेवढा टाकला असेल त्याच्या दुप्पट पालापाचोळा टाकायचा, दुप्पट हा पालापाचोळा. त्याच्यावर ते थोडस बायोकल्चर टाकायचं. बायोकल्चर जे आहे ते आठवड्यातून 1 वेळा टाकायचं आणि कडुलिंबाची पेंट जी आहे ते आठवड्यातून 2 वेळा टाकावी लागते. मग काय करायचं, ते ठेवून द्यायचं. मग 2-3 दिवसांनी थोडस त्याला हलवायचं. पुन्हा 15 दिवसांनी तुम्ही पाहायला जाल तर तुम्ही बादली जर भरून ठेवली असेल ना बाळांनो, तर ती बादली तुमची आतमध्ये म्हणजे अर्धी झालेली असेल. जे जे तुम्ही थर लावलेत ते काय झाले असतील, अर्ध्यापर्यंत गेले असतील. मग पुन्हा त्याच्यावर तसेच थर लावायचे. असं 1.5 महिना करायचं. मग 1.5 महिन्याने आपलं कंपोस्ट खत तयार होतं. अलीकडे काही रोपवाटिका म्हणजे नर्सरीमध्ये जी गुलाबाची किंवा तुळशीची रोपं वाढविली जातात की नाही बाळांनो, तर तिथे मृदेचा वापर न करता ह्या कंपोस्ट खतावर असे प्रोजेक्ट तयार केलेले आहेत. अनेक ठिकाणी रोपवाटिका ह्या कंपोस्ट खतावर तयार करण्याचे सध्या प्रोजेक्ट चालू आहेत. तर अशा प्रकारे कंपोस्ट खत तयार केलं जातं. तदनंतर गांडूळ खत. गांडूळ खत कसं तयार केलं जातं, ह्यासाठी फक्त 2 गोष्टी लागतात, एक गांडूळ आणि दुसरं शेण. आणि एक मातीचा म्हणजे जमिनीमध्येच खड्डा खणावा लागतो. आता या गांडुळाच्या अनेक जाती आहेत. इथे फक्त जी गांडुळाची जात आहे ती गोबर खाणारी म्हणजेच शेण खाणारी जात लागते. तर असे हा जो गांडूळ खताचा प्रोजेक्ट सुद्धा आहे ना, तो अनेक शाळांमध्ये तयार केला जातो. अनेक लोक घरच्या घरी सुद्धा तयार करतात. आणि पुढचा जो तिसरा प्रकार आहे तो शेणखत. तोही अगदी सोपा आहे. याच्यासाठी काय लागतं, सुकं शेण लागतं. ओल्या शेणाने शेणखत बनत नाही, सुक्या शेणाने बनतं. आणि एक पेंढा लागतो. पेंढा माहितीये तुम्हाला, मळणी केल्यानंतर भात किंवा गव्हाची मळणी केल्यानंतर जो उरतो ना भाग, तो पेंढा असतो. तो पेंढा पसरायचा, पेंढ्यावर सुकं शेण टाकायचं,
त्या सुक्या शेणावर पुन्हा पेंढा लावायचा आणि त्याच्यावर वरून ओल्या शेणाचं लिंपण करून ते पॅक करायचं. मग ते 1.5 महिन्यानंतर काय होतं, शेणखत तयार होतं. आणि अशा प्रकारची जी सेंद्रिय खतं आहेत, अगोदर आपण रासायनिक खतांची नावं पाहिली की नाही, उज्ज्वला, युरिया, सुफला वगैरे, तर ही जी आता मी सांगितली ती काय आहेत, सेंद्रिय खत आहेत. या सेंद्रिय खतांचा वापर केला तर काय होते, जमिनीची सुपीकता खूप छान प्रकारे वाढते. बघा आता आपण छान व्हिडिओ पाहिला, तुम्हाला गंमत आली की नाही, मग आता आपण याच्यावर थोडीशी काय करूया, चर्चा करूया, बरं का. गप्पा मारूया याच्यावर. आता मला थोडक्यात तुम्ही सांगायचं आहे वृक्षारोपण म्हणजे काय, चॅटबॉक्स मध्ये उत्तर टाकायचं, युट्यूबच्या बाळांनी सुद्धा चॅटबॉक्स मध्ये उत्तर टाकायची आहेत. सांगा बरं वृक्षारोपण म्हणजे काय. प्लांट, व्हेरी गुड. अथर्व म्हणतोय प्लांट. प्लांट म्हणजेच काय सांगा बरं, अगदी सोपं, झाडे लावणे. व्हेरी गुड. प्राची म्हणते झाडे लावणे, प्लांटेशन. व्हेरी गुड. अनुष्काने पण उत्तर दिलं झाडे लावणे. छान छान. मी तुम्हाला समजलेलं आहे की वृक्षारोपण म्हणजे काय. आता मला सांगा समतल चरामुळे कोणते फायदे होतात. समतल चराचा एक व्हिडिओ पाहिला बघा आपण, की उतारावर काय केलेली आहे, शेती केलेली आहे, मग त्याचे कोणते फायदे होतात. एखादा फायदा सांगा बरं समतल चरामुळे होणारा, एखादा फायदा सांगू शकता तुम्ही, कोणता फायदा होतो. तर बरोबर आहे, त्याच्यावर काय केलं जातं, झाडं लावता येतात, तदनंतर मृदेची धूप थांबवता येते, पाणी साठवता येतं, पाणी जिरवता येतं. हे काय आहेत, समतल चराचे फायदे आहेत. आता मला महाराष्ट्रातील कोणत्याही एका पाणलोट क्षेत्राचं नाव सांगायचं आहे तुम्ही. बघा आपल्या व्हिडिओमध्ये चार नावं आलेली आहेत, महाराष्ट्रातील पाणलोट क्षेत्रांची चार नावं आली होती. त्यातलं एखादं नाव चॅटबॉक्समध्ये टाका बरं पटकन, युट्यूबच्या बाळांनी पण टाकायचंय बरं का. महाराष्ट्रामधली जी आता चार नावं आली होती, आणखीन खूप आहेत महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी पाणलोट क्षेत्रांचा विकास झाला आहे, त्यातलं एखादं नाव सांगा बरं. जळगाव. व्हेरी गुड. समजलेलं आहे जळगाव. छान छान, शाबास. व्हेरी गुड, छान. हा आता मला एक सांगायचं आहे, तुम्ही कोणत्याही एका सेंद्रिय खताचं नाव सांगा. बघा आता मी तुम्हाला तीन सेंद्रिय खतांचे प्रकार सांगितले कसे बनवायचे, तर मला एक प्रकार सांगा बरं नाव सेंद्रिय खताचं. चॅटबॉक्स मध्ये उत्तर टाका. आणि राळेगण. व्हेरी गुड, व्हेरी गुड. राळेगण सिद्धी, हे सुद्धा नाव लक्षात आलं. हा गांडूळ खत. शाबास सुमित, गांडूळ खत सांगतोय. सुहासिनी, शेणखत. व्हेरी गुड. भूमिका, शेणखत. शाबास. व्हेरी गुड. नाईस नाईस. युट्यूबच्या बाळांनी पण उत्तर द्यायची आहेत. हा आता मला एक आणखीन प्रश्नाचं उत्तर द्यायचंय. हा काय, मी काय विचारते बघा, डोंगर उतारावर शेती करण्यासाठी तुमच्या काकांना वरील पैकी कोणता पर्याय तुम्ही सुचवाल. बघा प्रश्न नीट ऐकला, तुमच्या काकांना डोंगर उतारावर शेती करायची आहे. तर आता तुम्ही जे प्रकार पाहिले, चार उपाय योजना, त्यापैकी तुम्ही कोणता उपाय तुमच्या काकांना सांगाल, कि कोणत्या प्रकारे तुम्ही शेती करा डोंगर उतारावर, सांगा बरं. आता आपण चार प्रकार पाहिले की नाही, वृक्षारोपण पाहिलं, समतल चर पाहिलं, पाणलोट क्षेत्र पाहिलं. व्हेरी गुड, समतल चर. शाबास. बघा बाळांनो, तुम्ही माहिती खूप छान. हा महेक, समतल चर. शाबास शाबास. तर बघा बाळांनो, आतापर्यंत आपण काय केलं, मृदेविषयी खूप सारी माहिती, अगदी सांगोपांग माहिती घेतलेली आहे. आता मी तुमच्यासाठी एक गंमत आणलेली आहे. इथे आपला मृदा हा घटक संपलेला आहे, परंतु आपलं पुढचं एक नैसर्गिक संसाधन जे खूप महत्वाचं आहे, अतिशय महत्वाचं असं शेवटचं आपलं एक नैसर्गिक संसाधन राहिलेलं आहे. पण त्यासाठी मी तुम्हाला काय आणलेली आहे, गंमत आणलेली आहे. आणि ती गंमत आपण पाहणार आहोत एका पोल मधून. बघा आता तुमच्या समोर पोल येईल, चॅटबॉक्स मध्ये जा, लिंक येईल बघा पोलची. चॅटबॉक्स मध्ये चला बरं, पोल साठी लिंक येईल बघा. आणि तुमच्या समोर एक काय येईल, आली आहे का लिंक, पहा बरं चॅटबॉक्स मध्ये आली आहे बघा लिंक, ओपन करा. बघा तुम्हाला दिसत आहे तिथे एक कोड घातलेला आहे, त्या कोड्याचं जर उत्तर तुम्ही देणार आहात, ते कोड म्हणजे काय असणार आहे, आपलं पुढचं नैसर्गिक संसाधन असणार आहे. पहा बरं काय आहे, रंग नाही, गंध नाही, चव नाही, नाही आकार, सर्वत्री असूनही दिसत नाही डोळ्यांना, त्वचेला मात्र जाणवते फार. सांगा बरं मी कोण, सांगा बरं पटापट चॅटबॉक्स मध्ये तुमच्या उत्तर दिसू द्या मला. व्हेरी गुड, व्हेरी गुड. उत्तर येत आहे. शाबास. छान छान छान, उत्तर देत आहेत बाळ आमची. हा
बऱ्याच मुलांनी उत्तर दिलेलं आहे. अगदी बरोबर, अगदी बरोबर, हवा हे उत्तर देत आहात तुम्ही, बरोबर उत्तर देत आहात. किती मुलांनी उत्तर बरोबर दिलेलं आहे? खूप साऱ्या मुलांनी उत्तर दिलेलं आहे. छान मनस्वी, व्हेरी गुड. शिवम, बघा प्रश्न नीट वाचला. रंग नाही, गंध नाही, चव नाही, नाही आकार, सर्वत्र असूनही दिसत नाही, डोळ्यांना त्वचेला मात्र जाणवते फार, सांगा बरं मी कोण? अरे वा, छान छान, खूप साऱ्या मुलांनी उत्तर दिलेलं आहे. छान उत्तर दिलेलं आहे, अगदी योग्य असं उत्तर देत आहात बाळांनो, बरं का तुम्ही? व्हेरी गुड, नाईस नाईस. पहा बाळांनो, तुम्हाला आता समजलं आहे की मी जे कोड दिलं होतं तुम्हाला पोलमध्ये, ते कोडचं उत्तर काय आहे? हवा. म्हणजे आता पुढचं आपण जे नैसर्गिक संसाधन पाहणार आहोत ते कोणतं आहे? हवा. मग मला सांगा बाळांनो, या हवेची खरंच आपल्याला गरज आहे का रे? आहे का हवेची गरज? कशासाठी आहे आपल्याला हवेची गरज, सांगा बरं. कोण सांगेल मला हवेची गरज आपल्याला कशासाठी आहे? टाका बरं चॅट बॉक्स मध्ये उत्तर. हवेची आपल्याला गरज आहे कारण काय करतो आपण? श्वास. अरे वा, शिवम म्हणतोय श्वास घेण्यासाठी. आपण बघा, नाकावाटे काय करतो? बाहेरील हवा आतमध्ये घेतो, म्हणजे फुफ्फुसामध्ये घेतो, आणि फुफ्फुसातील हवा पुन्हा नाकावाटे काय करतो? बाहेर सोडतो. याला आपण काय म्हणतो? श्वास घेणे आणि उच्छ्वास, म्हणजे श्वासोच्छ्वास या क्रियेसाठी आपल्याला हवा उपयोगी आहे किंवा हवेची गरज आहे. मग या हवेचे आता प्रमुख घटक कोणते आहेत हे आपण काय करूया? पुढे आपल्या स्क्रीनवर दिसणार आहे, पुढे आपण या हवेमधील कोणकोणते घटक असतात ते पाहूया. हवेची गरज आपल्याला समजली की हवेमध्ये काय असतं? ऑक्सिजन असतं. अरे वा, व्हेरी गुड. नैसर्गिक संसाधने हवा. आता आपण पुढे पाहणार आहोत हवेचे प्रमुख घटक कोणते आहेत. पाहूया आपण हवेचे प्रमुख घटक. बघा, हवेचे प्रमुख घटक जे आहेत ते पहिलं तर आहे नायट्रोजन. नायट्रोजन वायू हवेमध्ये किती टक्के आहे? तर बघा, 78%, 78% आहे. सेकंड वन इज ऑक्सिजन. ऑक्सिजन 21% आहे. तदनंतर तिसरा जो वायू आहे तो आर्गॉन. आर्गॉन आहे 0.9%. चौथा वायू आहे कार्बन डायऑक्साइड. कार्बन डायऑक्साइड किती आहे? 0.03%. आणि लास्ट जे आहे ते इतर वायू. इतर वायू 0.07%. पृथ्वीच्या वातावरणातील वायूंच्या ह्या मिश्रणाचं काय म्हणतात? हवा असे म्हणतात. हवेमध्ये हे प्रमुख घटक आहेत. या बऱ्याचशा वायूंनी काय केलेली आहे? हवा बनलेली आहे. या वायूंच्या मिश्रणालाच काय म्हणतात? हवा असे म्हणतात. पुढे आपण या हवेचं जे प्रदूषण होतं, बघा काही काही कारणांनी काय होत असतं? हवेचं प्रदूषण होत असतं. मग हे प्रदूषण कशामुळे होतं? तर बघा, हवेच्या प्रदूषणास कारणीभूत हे चार घटक आहेत. कोणतं? तर एक चालू नैसर्गिक स्थिती, दुसरा आहे मानवी लोकवस्ती, तिसरा आहे उत्पादनाची आणि खपाची पातळी, आणि चौथा आहे तंत्रज्ञानाचा उपयोग. ह्या प्रदूषणाचे जे दोन प्रकारे वर्गीकरण करता येतं, एक नैसर्गिक आणि दुसरं मानव निर्मित. आता पहिलं जे आहे बघा, चालू नैसर्गिक स्थिती. आपण पाहूया बरं पुढे, चालू नैसर्गिक स्थितीमध्ये कोणकोणती कारणं आहेत किंवा कोणकोणते घटक येतात? तर यामध्ये येतं वादळे. हे नैसर्गिक आहे कारण हे निसर्गाकडून होत असतं, हे मानव निर्मित नाही. वादळांमुळे काय होत असतं? खूप मोठ्या प्रमाणावर बघा, वादळ आलं म्हणजे वारा येतो, जोराचा सोसाट्याचा वारा येतो, आणि त्यामुळे काय होतं? धुळीचे कण हवेमध्ये मिक्स होतात, हवेमध्ये मिसळले जातात, आणि त्यामुळे सुद्धा काय होतं? हवेचं प्रदूषण होत असतं. दुसरं कारण जे आहे ते आहे उल्कापात. आता उल्कापात म्हणजे काय? तर बघा, अवकाशात भ्रमण करणाऱ्या खगोलीय दगड गोळ्यांना उल्का असे म्हणतात. आकाशात जे अवकाशात जे भ्रमण करणारे खगोलीय दगडगोळ असतात की नाही, दगडगोळे, त्यांना काय म्हणतात? उल्का. आणि ह्या उल्का जर पृथ्वीवर येऊन आदळल्या तर त्याला म्हणतात उल्कापात. आता हा जो उल्कापात ज्यावेळी होतो, आपल्याकडे याला तारा तुटणं असं म्हणतात. तर हे उल्कापात जेव्हा होतो तेव्हा कार्बन डायऑक्साइड वायूची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होत असते, आणि त्यामुळे सुद्धा काय होत असतं? हवेचं प्रदूषण होत असतं. तिसरा जो प्रकार आहे तो आहे ज्वालामुखी. ज्वालामुखीचं चित्र आपण पाहूया. बघा, तुम्हाला चित्रात दिसत आहे इथे ज्वालामुखी. या ज्वालामुखीतून काय होत असतं? अमोनिया आणि गंधकाची वाफ निर्माण होते, त्यामुळे सुद्धा काय होत असतं? हवेचं मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असतं. पुढील जे कारण आहे ते आहे मानवी लोकवस्ती. मानवी लोकवस्ती म्हणजे काय? काही ठिकाणी बघा, अशी खूप जास्त दाटीवाटीने लोक राहत असतात,
की त्यामुळे काय होतं, मानवी क्रियेमुळे प्रदूषण होतं. आता हे मानव निर्मित आहे बरं का. ज्या ठिकाणी आजकाल बघा आपण, आता बहुतेक ठिकाणी सार्वजनिक शौचालयांचा किंवा स्वतः जे स्पेशली आपले जे घरगुती शौचालय असतात त्याचा वापर केला जातो. प्रत्येकाच्या घरामध्ये सध्या शौचालय ही योजना आहे. परंतु ज्या ठिकाणी मोठ्या मोठ्या झोपडपट्ट्या आहेत त्या ठिकाणी मात्र सार्वजनिक शौचालय असतात, परंतु तिथे मानवी जी लोकवस्ती आहे ती एवढी दाट आहे की त्यामुळे काय होतं, ही लोक मलमूत्र विसर्जनासाठी काय करतात, बाहेर उघड्यावर बसतात. आणि त्यामुळे सुद्धा काय होत असतं, मानवी क्रियेमुळे मोठ्या प्रमाणात हवेचं प्रदूषण होत असतं. पुढचे जे कारण आहे ते आहे उत्पादनाची आणि खपाची पातळी. आता उत्पादनाची आणि खपाची पातळी यामध्ये सुद्धा काय आहे, हे मानवनिर्मित आहे. याच्यामध्ये बघा वीज निर्मिती, पेट्रोल रसायने म्हणजे पेट्रोल, डिझेल, रॉकेल, नॅफ्ता ह्यांचं जे उत्पादन होत असतं, तसं तेल शुद्धीकरण कारखाने, कागद कारखाने, कापड गिरण्या, साखर कारखाने, रबर कारखाने, या कारखान्यांमुळे काय होत असतं बघा, आपल्याला चित्रामध्ये इथे दिसत आहे की एवढे मोठे मोठे नळकांड्यामधून एवढा धूर बाहेर पडत आहे. आणि ह्या धुरामुळे सुद्धा काय होत असतं, हवेचं प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत असतं. आता खपाची पातळी, खपाची पातळी म्हणजे बघा उत्पादन जेव्हा होतं तेव्हा ते उत्पादन खपविण्यासाठी ट्रान्सपोर्टेशन म्हणजे वाहतूक करावी लागते. मग ही वाहतूक करताना काय होत असतं, वाहनांचा अधिकाधिक वापर होत असतो. त्याचप्रकारे अलीकडे आपण पाहतो बघा प्रत्येक घरात अगदी 4 माणसं असतील तर 4 वाहनं असतात. मग त्यामुळे सुद्धा काय होत असतं, वाहनांच्या धुरामुळे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर काय होत असते, वायूचं हवेचं प्रदूषण होत असतं. म्हणून यासाठी काय केलं पाहिजे तर सार्वजनिक वाहनांचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. अलीकडेच आपण जर पाहिलं की बघा लॉकडाऊन मध्ये गेले 3-4 महिने जेव्हा पूर्ण गाड्या बंद होत्या त्यावेळी एका सर्वे जो केला गेला त्याच्यातून असं लक्षात आलं की ओझोनचा जो थर आहे, जो ओझोनचा थर पृथ्वीचं संरक्षण कवच आहे, तो थर विरळ होत चाललाय, म्हणजे पातळ होत चाललाय, की त्याच्यामुळे आपलं संरक्षण होत असतं. परंतु लॉकडाऊन मध्ये गाड्या जेव्हा बंद होत्या त्या सर्वे मध्ये असं लक्षात आलं की हा जो ओझोनचा थर आहे तो काय होत आहे, भरून निघत आहे, रिकवर होत आहे. म्हणूनच जास्तीत जास्त काय केलं पाहिजे, सार्वजनिक वाहनांचा वापर केला पाहिजे, कारखान्यांच्या सभोवार वृक्षारोपण केलं पाहिजे, इंधनाच्या ज्वलनातून जो धूर निर्माण होतो, आता अलीकडे सगळीकडे जास्तीत जास्त गॅस शेगडीचा वापर केला जातो, परंतु काही ठिकाणी मात्र अजून इंधन म्हणून लाकूड जाळलं जातं बघा, त्याच्यातून सुद्धा काय होत असतं, हवेचं प्रदूषण होत असतं. पुढचं जे कारण आहे हवेचं प्रदूषण होण्याचं ते आहे तंत्रज्ञानाचा उपयोग. आता तंत्रज्ञानाने आपण खूप पुढे गेलेलो आहोत. अग्निबाण तुम्ही पाहिले की नाही, बघा चित्रात इथे सुद्धा दिसत आहे काय आहे, अग्निबाण. आता हे अग्निबाण जेव्हा सोडलं जातं त्यावेळी क्लोरो फ्लोरो कार्बन म्हणजे बघा 3 आहे तिथे वायू, क्लोरीन, फ्लोरीन अँड कार्बन, या 3 वायू बाहेर पडत असतात आणि त्यामुळे सुद्धा काय होत असतं, हवेचं प्रदूषण होत असतं. आता हे क्लोरो फ्लोरो कार्बन जे आहे ते बघा इतर कोणत्याही वायूशी संयोग करत नाही, हे पाण्यात विरघळत नाही, इवन समुद्राच्या पाण्यात सुद्धा हे शोषून घेतलं जात नाही. आणि हा हे जे अग्निबाण आहे ते वातावरणाचे थर आहेत की नाही, तर ते स्थितांबरातून जात असतं. आणि स्थितांबरातून जात असताना काय होत असतं, हा क्लोरो फ्लोरो कार्बन बाहेर पडत असतो आणि त्यामुळे सुद्धा काय होतं, वायूचं प्रदूषण होतं, हवेचं प्रदूषण होत असतं. त्यानंतर जे शेवटचं कारण आहे ते आहे अणुबॉम्ब. अणुबॉम्ब माहितीये ना, अणुबॉम्बच्या चाचण्या केल्या जातात किंवा काही ठिकाणी युद्धासाठी अणुबॉम्ब वापरले जातात. तर अणुबॉम्ब मधून सुद्धा काय होत असतात, अनेक प्रकारचे विषारी वायू बाहेर पडत असतात, त्यामुळे सुद्धा काय होत असतं, हवेचं प्रदूषण होत असतं. तर अशा प्रकारे बघा या हवेचे प्रमुख घटक आपण पाहिले, तदनंतर हवेचे प्रदूषणाची कारणे आपण पाहिली, तसंच कोणते उपाय करायचे हेही आपण पाहिलं. मग आता थोडक्यात मी तुम्हाला काय सांगणार आहे, हवेची वैशिष्ट्य. आता या हवेची वैशिष्ट्य कोड्यामध्ये आपण पाहिलंच बघा, हवेला रंग नाही, हवा गंधहीन आहे, हवा रंगहीन आहे, तशीच हवा चवहीन आहे. परंतु हवेला वजन असतं का रे बाळांनो, सांगू शकता तुम्ही, हवेला वजन आहे सांगा बरं चॅट बॉक्स मध्ये पटकन, हवेला वजन असेल का बघा तुम्ही जर हा काही मुलं, तर बघा बरेचशी मुलं नाही म्हणतायत हवेला वजन नाही. परंतु मी तुम्हाला आता आणखीन एक छोटासा प्रयोग सांगते बरं, जो प्रयोग तुम्ही शाळेत केलेला सुद्धा आहे. 2 फुगे घ्यायचे, एका फुग्यामध्ये हवा भरायची आणि एका फुगा रिकामाच ठेवायचा आणि एक छोटस पारड तयार करा, किंवा पारड नाही केलं तरी चालेल. एक काठी घ्या आणि काठीला तो हवेने फुगव जो भरलेला फुगा आहे तो बांधा एका बाजूला, एका बाजूला रिकामा फुगा बांधा. तुम्हाला काय दिसेल बघा, जो फुगा हवेने भरलेला असेल तो काय होईल, थोडासा खाली जाईल, त्याचं पारड थोडस
खाली जाईल याचाच अर्थ हवेला वजन असते। हा जो हवे काय आहे हवेचं एक वैशिष्ट्य आहे किंवा गुणधर्म आहे। हा प्रयोग सुद्धा तुम्ही नक्की करून पाहायचा बरं का। परंतु फुगा घरात नसेल तर हट्ट करायचा नाही, नंतर मम्मी पप्पा आणून देतील। हवेला आकार असतो का रे बाळांनो? हवेला आकार नसतो। हवा डोळ्यांना दिसत नाही, दिसते का हवा डोळ्यांना? नाही दिसत, आपल्या आजूबाजूला सगळीकडे आहे परंतु हवा डोळ्यांना दिसत नाही। आणि या हवेतील ऑक्सिजन काय करत असतं? ज्वलनास मदत करत असतं। तर ही काय आहेत? ही सगळी हवेची वैशिष्ट्ये आहेत, हे हवेचे गुणधर्म आहेत। आता आपण काय करूया? आता छान छान आपण एवढी गंमत जम्मत केली, गाणं ऐकलं, कोडं सोडवलं, गप्पा मारल्या की नाही? छान तुम्ही सुंदर इतका प्रतिसाद दिला, मला इतकी छान प्रश्नांची उत्तरं दिलीत। आता तुम्हाला शेवटी काय हवाय? स्वाध्याय हवाय, बरोबर? मग आता आपण स्क्रीनवर स्वाध्याय बघूया। तुमच्यासाठी मी एक स्वाध्याय आणलेला आहे, छान छान बघा बरं। स्वाध्यायामध्ये बघा, पहिला प्रश्न आहे मृदेचे सर्व प्रकार लिहा। जे आपण स्क्रीनवर पाहिलेले आहेत की मृदेचे सर्व प्रकार तुम्हाला लिहायचे आहेत। दुसरा जो स्वाध्यायातला प्रश्न आहे तो आहे प्रकल्प आहे तुमच्यासाठी। हा प्रकल्प तुमच्यासाठी अगदी लाईफ टाईम चालणार आहे। बघा, कोणतेही एक झाड लावा आणि त्याची निगा राखा। आता हे झाड कुठे लावायचं? तुमच्या घराच्या बाजूला जागा असेल तिथे लावा। घराशेजारी तुमच्या जागा नसेल, शेजाऱ्यांच्या काकांच्या अंगणात जागा असेल, त्यांची परवानगी घ्या आणि मगच झाड लावा। किंवा गावातील मंदिर, गावातील तलाव, आपला शाळेचा परिसर, इथे तुम्ही एक झाड लावायचं आहे आणि त्याची निगा राखायची आहे, त्याला मोठं करायचं आहे, बरं का? ते तुमचं झाड। तिसरा जो प्रश्न आहे तो महाराष्ट्रातील पाणलोट क्षेत्रांचा विकास झालेल्या ठिकाणांची यादी करा। यासाठी तुम्ही काय करू शकता? गुगल, विकिपीडिया इथे सर्च करू शकता। परंतु सर्च करताना मोबाईल तुम्ही एकट्याने घ्यायचा नाही, त्यावेळी तुमचे मम्मी किंवा पप्पा जवळ असतील त्यावेळीच मोबाईल हातात घ्यायचा। सर्च करण्यासाठी एकट्याने काही सर्च करायचं नाही। चौथा जो प्रश्न आहे तो आहे कोणत्याही प्रकारचे एक सेंद्रिय खत तयार करा। बघा, मी तुम्हाला तीन प्रकार सांगितले, त्यातलं कोणताही एक हा तुम्ही प्रकल्प म्हणून करायचा आहे। पाचवा प्रश्न आहे मृदेची अवनती होण्याची कारणे, परिणाम आणि अवनती थांबवण्यासाठी उपाय योजना लिहा, जे आपण सगळं स्क्रीनवर पाहिलंय। सहावा आहे हवेचे सर्व घटक लिहा आणि ते सुद्धा स्क्रीनवर पाहिलं। सातवं मी तुम्हाला तोंडी सांगितलेलं आहे हवेची काही वैशिष्ट्य, परंतु ती पोलमध्ये तुम्ही सोडवलेली आहात। तर अशा प्रकारे बाळांनो आता तुमचा स्वाध्याय सुद्धा झालेला आहे आणि आपले आता बघा बाळांनो, शाळा बंद, शिक्षण सुरू, परंतु तंत्रज्ञानातून भूगोल अशी मैत्री करू। इथे मी थांबणार आहे आणि यापुढे आपण नेहमीची तुमची रोजची गंमत आहे, कोणती गंमत आहे सांगा बरं? गुगल लिंक, ती तुम्हाला आता सर देणार आहेत। आणि शाळा बंद, शिक्षण सुरू, तंत्रज्ञानातून भूगोल अशी मैत्री करू या विचारावर पुढे जात यापुढील सूत्र मी आदरणीय आहेरे सर यांच्याकडे सुपूर्द करत आहे। धन्यवाद। आणि उद्या आपल्या भेटीसाठी अशीच एक नवीन तासिका घेऊन नवीन मॅडम येणार आहेत, आदरणीय सारिका रघुवंशी मॅडम। त्यांच्या स्वागतासाठी उद्या आपण तयार राहूया। धन्यवाद।